आर्थिक भूगोल. आता आर्थिक भूगोल जेव्हा आपण बघतो ना, तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट खूपच अवघड आहे. पण असं काही नाही आहे बघा, थोडंसं तुम्ही एक दोन तीन वेळा जर रिव्हिजन केली ना, तर आर्थिक भूगोल इतका पण अवघड नाही आहे जितका आपण समजतो. ठीक आहे, ओके. पण वेटेज कमी असल्यामुळे विद्यार्थी थोडंसं या भागाकडे दुर्लक्ष करतात. ओके, चला आर्थिक भूगोलामध्ये आपल्याला बघायचं आहे सुरुवातीला आर्थिक भूगोलाचं स्वरूप काय आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इथं वेगवेगळ्या भूगोल तज्ञांच्या व्याख्या पण बघायच्या आहेत. ठीक आहे, ओके. सेकंड आपला युनिट आहे आर्थिक व्यवसाय. थर्ड आहे आपलं खनिज आणि उद्योग. याच्यामध्येच वेबरचा जो सिद्धांत आहे ना, वेबरच्या सिद्धांतावरती तुम्हाला राज्यसेवा 2023 ला एक क्वेश्चन विचारला होता. पण तुम्हाला कोणीच नाही सांगणार की वेबरचा सिद्धांत अभ्यासावा लागतो. ठीक आहे, ओके. तुम्हाला सांगतील की हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन आउट ऑफ सिलेबस विचारला किंवा असे क्वेश्चन विचारले तर तुम्ही स्किप करा वगैरे अशा पद्धतीनं. तर वेबरचा सिद्धांत इथं आपल्याला अभ्यासावा लागतो. चौथा आहे वाहतूक आंतरराष्ट्रीय व्यापार आणि पाचवा आहे भारतातील आर्थिक विकास. तर हे पाच टॉपिक आपल्याला करायचे आहेत. पाच टॉपिक मधून आपले सगळे क्वेश्चन आरामात कव्हर होतात. ओके, तर तुम्ही नोट करून घेऊ शकता. तर हे पाच टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. आता या जर नोट्स तुम्ही बोलाल तर आपल्या VSMPSC अकॅडमीवरती ज्योग्राफीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. ज्योग्राफी ऑप्शनल रेकॉर्डेड बॅच तर ऑलरेडी चालूच आहे. जे लोक 25 साठी तयारी करतात ऑप्शनलची, अशा विद्यार्थ्यांनी नक्की संपर्क साधा. तर आपण बघूया आर्थिक भूगोलाचं जे स्वरूप आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं बघा. सुरुवातीला जर आपण बघितलं इथं आर्थिक भूगोलाच्या स्वरूपामध्ये, तर तुम्हाला आपण जर बघितलं पृथ्वीची उत्पत्ती, आपण ज्योग्राफीमध्ये शिकतो की नाही पृथ्वी निर्मितीचे उत्पत्तीचे सिद्धांत वगैरे, बिग बँग थेरी वगैरे, नेब्युलर हायपोथिसिस असेल, जे काय असेल ते असेल. तर पृथ्वीची उत्पत्ती किती कोटी वर्षापूर्वी झाली? 460 कोटी वर्षापूर्वी झाली. बरोबर, म्हणजे असं मानण्यात येतं. मग या कालावधीमध्ये, हा जो कालावधी आहे ना, या कालावधीमध्ये पृथ्वीच्या भौगोलिक आणि जैविक स्तरावरती काय झालं, मोठ्या प्रमाणावर आपल्याला बदल झालेले घडून येतात. ठीक आहे, ओके. इव्होल्युशन टॉपिक आपण अभ्यासतो की नाही हिस्ट्री, सॉरी सायन्समध्ये. मानवाच्या उत्क्रांतीचा जो इतिहास आहे जवळपास किती वर्षाचा आहे? 20 दशलक्ष वर्षाचा आहे. ओके, क्लिअर. आता तुम्ही म्हणाल मॅडम हे फिगर्स वगैरे आपल्याला विचारतात का? विचारत नाहीत, पण थोडंसं आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये जावं लागतं. तर पृथ्वीची उत्पत्ती कधी झाली, मग या पिरियडमध्ये पृथ्वीच्या भौगोलिक आणि जैविक स्तरावरती बदल झाले का, मग मानवाचा जो उत्क्रांतीचा इतिहास आहे हा किती वर्षापूर्वीचा आहे, किंवा जो ज्ञात इतिहास आहे हा 12,000 वर्षापूर्वीचा आहे. जवळपास 20 लक्ष वर्षाचा म्हटलंय, पण आपल्याला इतका इतिहास माहिती आहे का? नाही. आपल्याला किती माहिती आहे बघा, आपल्याला जास्तीत जास्त 12,000 वर्षाचा इतिहास जो आहे तो इथं आपल्याला माहित आहे. ठीक आहे, आता मानवी उत्क्रांतीचा जो इतिहास आहे त्याचा आणि याचा काय संबंध आहे बघा. भौगोलिक दृष्ट्या जर तुम्ही बघितलं तर हा छोटा कालखंड आहे. बरोबर, जर आपण भौगोलिक दृष्ट्या बघितलं मानवाच्या उत्क्रांतीचा जो इतिहास आहे हा कसा आहे, एक छोटा कालखंड आहे म्हटलेला आहे. म्हणजे पृथ्वीवरती प्राकृतिक, जैविक, आर्थिक आणि सांस्कृतिक, पुन्हा एकदा रिपीट करते, पृथ्वीवरती प्राकृतिक, जैविक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांचं अभिक्षेत्रीय विवरण, सॉरी वितरण जाणणं हे भूगोलाच्या इतिहास, सॉरी भूगोलामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतं, किंवा भूगोलाच्या अभ्यासामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. पृथ्वीचं जे हवामान असेल, रचना असेल, पाणी, वनस्पती यांचा जो संबंध आहे ना, यांचा संबंध कुठंतरी, म्हणजे परस्पर संबंध असणारच आहे, आणि परस्पर संबंध असून मानवाच्या ज्या आर्थिक आणि सामाजिक क्रिया आहेत ना, हे जे घटक आहेत ना, या घटकांशी जोडलेले आहेत, लक्षात घ्या. ओके, तर या घटकांशी जोडलेले आहेत म्हणून आपण इथे मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा संदर्भ घेतोय, लक्षात आलं. मग निसर्गामधले जे विविध घटक आहेत, या घटकामध्ये ज्या प्रक्रिया होतात किंवा त्या ज्या प्रक्रिया सतत चालू असतात त्याचा आणि आपल्या बघा त्याचा जो परिणाम असतो ना, तो परिणाम मानवाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकावरती होतो का हे आपल्याला माहित पाहिजे. होतो का? होतो बघा, डेफिनेटली होतो, लक्षात घ्या. ओके, तर या सगळ्या घटकांचा परिणाम मानवाच्या आर्थिक आणि
सांस्कृतिक घटकावर होतो, मी सामाजिक बोलले सॉरी. आता इथं जर आपण बघितलं तर पृथ्वी आणि पृथ्वीशी निगडीत जे घटक आहेत त्याची जर माहिती मानवाला जशी जशी पोचली तसं तसं काय झालं, या भौगोलिक ज्ञान जे आहे मानवाचं हे भौगोलिक ज्ञानाच्या कक्षा रुंदावर गेल्या, बरोबर. आणि प्राचीन काळामध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त नैसर्गिक आणि भौगोलिक घटकाचं वितरण अभ्यासलं जात होतं. त्याच्यानंतर काय झालं, आपण काय बोललो, जशी जशी त्यांना माहिती मिळत गेली तसं तसं त्यांचं ज्ञान वाढत गेलं, बरोबर. म्हणजे हे क्षितिज विस्तारत गेलं आणि भूगोलाचा अभ्यास जो आहे ना तो प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल या शाखांमध्येच केला जातो, बरोबर. प्राकृतिक भूगोलामध्ये काय केलं जातं, साधारणपणे जे नैसर्गिक घटक असतात त्याचा अभ्यास केला जातो. मानव भूगोल आपल्याला परीक्षेला विचारतात. मानव भूगोलामध्ये मानव आणि त्याचा पर्यावरणाशी जो संबंध आहे, आर्थिक सामाजिक सांस्कृतिक संबंध लक्षात घ्या, अधोरेखित केला जातो. तुम्हाला भूगोलाच्या शाखा माहीत पाहिजेत लक्षात घ्या. तर मानव भूगोल जो आहे ना, तर या मानव भूगोलामध्ये मानव आणि त्याचा पर्यावरणाशी असलेला जो संबंध आहे, मग तो आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल, हा अधोरेखित केला जातो. आणि आर्थिक भूगोल जो आज आपण शिकतोय, आर्थिक भूगोल ही भूगोलाची एक प्रगत शाखा समजली जाते, लक्षात घ्या. आणि आर्थिक भूगोलामध्ये काय केलं जातं, मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो. तर आपण जो काही सब्जेक्ट शिकणार आहोत तो नक्की काय आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आपण जो काही सब्जेक्ट शिकणार आहोत तो आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला काय शिकायचं आहे. तर आपण आर्थिक भूगोल शिकतोय बघ, बरोबर. तर या आर्थिक भूगोलात मानवाच्या काय केलं जातं, आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो. लक्षात आलं, इथं मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो, लक्षात आलं. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, डेफिनेशन आणि अर्थ बघायचा आहे. जसं मी तुम्हाला पाठीमागे बोलले की डेफिनेशन वरती आयोग क्वेश्चन विचारत आहे. इवन आत्ताचे जर पेपर्स तुम्ही काढून बघितले, पर्यावरणावरती एक डेफिनेशन विचारलेली आहे तुम्हाला, इकॉनॉमिक्स मध्ये डेफिनेशन विचारलेले आहेत. आर्थिक भूगोल प्रगत शाखा आपण म्हणतो, बरोबर. तर आर्थिक भूगोल हा एक गतिमान आणि आंतरविद्याशाखीय विषय आहे, ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आता इथं जर मी तुम्हाला सांगत बसले, 19व्या शतकाच्या मध्यावरती जर आपण बघितलं, याच्या अभ्यासाला शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरुवात झाली, किंवा जे ब्रिटिश भूगोल तज्ज्ञ होते, बरोबर. आता इथे जे भूगोल तज्ज्ञांची मी नावं सांगते ना, ती फार इम्पॉर्टंट आहेत. पुढे जाऊन जर तुम्ही 25 मध्ये ज्योग्राफी ऑप्शनल ठेवत असाल, किंवा 24च्या एक्झाममध्ये तुम्हाला मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे जर क्वेश्चन विचारले, पाठीमागच्या परीक्षांमध्ये विचारले, भूगोल तत्ववेत्ते आणि त्यांची जी ग्रंथसंपदा आहे जोडालावमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, थेरीजवरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत, पुढे जाऊन तुम्हाला अजूनही भूगोल तत्ववेत्त्यांवरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा जो आर्थिक भूगोल आहे, या आर्थिक भूगोलाचा जो अभ्यास आहे, शास्त्रशुद्ध अभ्यास आहे, तो कधी चालू झाला, 19व्या शतकात चालू झाला, बरोबर. मग तो कोणी चालू केला, कोण होते असे भूगोल तज्ञ ज्यांनी इथं, किंवा ज्यांना जनक असं म्हटलं जातं. जसं तुम्हाला मानव भूगोलाची जनक कोण असा क्वेश्चन विचारलेला आहे एक्झाम मध्ये, तो पुढे जाऊन तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जॉर्ज चिशेल्स, ठीक आहे. कोण आहे ते, जॉर्ज चिशेल्स, नाव लक्षात ठेवा, जॉर्ज चिशेल्स या ब्रिटिश भूगोल तज्ञाला काय म्हटलं जातं, आर्थिक भूगोलाचा जनक मानलं जातं. इथं क्वेश्चन करा, विचारले जातात क्वेश्चन, ठीक आहे, ओके, क्लिअर. आता इथे त्यांच्या एका पुस्तकाचं नाव पण दिलं आहे, बघा बघा, हँडबुक ऑन कमर्शियल ज्योग्राफी. काय दिलेलं आहे पुस्तकाचं नाव, हँडबुक ऑन कमर्शियल ज्योग्राफी, ठीक आहे, ओके. या इंग्रजी पुस्तकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, आर्थिक भूगोलाचं विस्तृत विवेचन केलेलं आहे. मग आर्थिक भूगोलात किंवा आर्थिक भूगोलात दृष्टिकोनातून मानवाच्या आर्थिक क्रियांचा अभ्यास केला जातो, हे आपण पाठीमागे बघितलंय. पुस्तकाचे नाव फक्त लक्षात ठेवा. मग मानवाचे आर्थिक व्यवसाय, बरोबर, नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरणावरती अवलंबून असतात, बरोबर. मानवाचे जे व्यवसाय असतात कशावरती अवलंबून असतात, पाठीमागे आपण बघितलं याचा काय संबंध आहे ते. तर आर्थिक व्यवसाय व नैसर्गिक सांस्कृतिक पर्यावरणावर अवलंबून असतात. आणि या पर्यावरणीय क्षेत्रात काळानुसार काय होते, भिन्नता आपल्याला आढळून येते. मग त्याच्यामुळे काय होतं, जर काळानुरूप जर तुम्हाला इथं भिन्नता आढळून येत असेल तर मानवाच्या आर्थिक व्यवसायात पण भिन्नता आढळणार ना. कारण आपण काय म्हणतो, हे व्यवसाय कशावरती डिपेंड करतात, तेच जर घटका बदलत असतील
तर व्यवसाय पण बदलणार, लक्षात आलं? मग आर्थिक भूगोल हा व्यापारी भूगोलापासून अलग केला जातो, व्यवसाय म्हणतोय पण इथं व्यापारी भूगोलापासून आपण अलग केलेला आहे. आणि 1882 मध्ये आर्थिक भूगोल ही संज्ञा सर्वप्रथम वापरली गेली जॉर्ज चिशेल्स यांच्या मते. आता इथं तुम्हाला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्थिक भूगोलाची डेफिनेशन लक्षातच ठेवायची आहे, जॉर्ज चिशेल यांची, जे आर्थिक भूगोलाचे जनक मानले जातात. काय देतात डेफिनेशन बघा, ते म्हणतात की मानवाच्या आर्थिक क्रिया, वस्तूचं उत्पादन, वितरण. बघा, मानवाच्या आर्थिक क्रिया, वस्तूचं उत्पादन, वितरण, उपयोग यांच्या क्षेत्रीय आकृतीबंधाचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे आर्थिक भूगोल. ठीक आहे, ओके. आता तुम्ही म्हणाल की मॅडम एवढ्या सगळ्या डेफिनेशन कशा लक्षात ठेवायच्या. इथं तुम्हाला ही एक डेफिनेशन चिशोल्स यांची दिसली. चिशोल्स यांची डेफिनेशन का महत्वाची आहे, कारण ते आर्थिक भूगोलाचे जनक आहेत, बरोबर. नेक्स्ट डेफिनेशन तुम्हाला ब्रिटिश भूगोलतज्ञ डडले स्टॅम्प यांची पण एक दिसते. मानवाच्या उत्पादन क्षमता आणि व्यापारावर प्रभाव पाडणाऱ्या भौगोलिक व इतर घटकांचा विचार आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर चिशोल्स यांची डेफिनेशन लक्षात ठेवायची असेल तर तुम्ही काय करणार, उत्पादन, वितरण, उपयोग हे तीन शब्द लक्षात ठेवणार, बरोबर. स्टॅम्प यांची डेफिनेशन, यांनी फक्त भौगोलिक आणि इतर घटकांचा विचार म्हटले. एल्सवर्थ हटिंग्टन यांची एक डेफिनेशन आहे, ते काय म्हणतात बघा, मानवी व्यवसाय, कार्यक्षमता, कला, धर्म, शासन, शिक्षण, संस्कृती यावर भौगोलिक परिस्थितीचा होणाऱ्या परिणामाचा अभ्यास म्हणजे आर्थिक भूगोल. बघा, तिसरी डेफिनेशन आहे हटिंग्टन यांची. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे हार्टशॉन अलेक्झांडर यांची. आता हे भूगोल तत्ववेत्ते तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल, पण आपल्याला व्हॅल्यू ॲडिशन तर करायचीच आहे, बरोबर. तर अलेक्झांडर काय म्हणतात बघा, पृथ्वीवरील विविध प्रदेशामध्ये, पृथ्वीवरील विविध प्रदेशातील उत्पादन, व्यापार, सेवा यांचा सविस्तर अभ्यास म्हणजे काय, आर्थिक भूगोल. ठीक आहे, ओके. अलेक्झांडर काय म्हणतात, पृथ्वीवरील विविध प्रदेशातील उत्पादन, व्यापार आणि सेवा यांचा सविस्तर अभ्यास म्हणजे काय, आर्थिक भूगोल. आणि एक कॉमन डेफिनेशन तुम्हाला इथे मिळते, मानवी क्रिया प्रक्रियांवर परिणाम करणाऱ्या भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी घटकांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे आर्थिक भूगोल. ही शेवटची डेफिनेशन जर तुम्ही लक्षात ठेवली तर तुमच्या लक्षात येईल की आर्थिक भूगोलामध्ये नक्की आपल्याला काय अभ्यासायचं आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट करते, मानवी क्रिया प्रक्रियांवर परिणाम करणाऱ्या कोणते घटक, भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, ठीक आहे, या घटकांचा परस्पर संबंध जिथं अभ्यासला जातो त्याला आपण म्हणतो आर्थिक भूगोल. ओके, आय होप तुम्हाला इथंपर्यंत क्लिअर झालं असेल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता आपल्याला आर्थिक भूगोलाचं स्वरूप बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला विषय लक्षात येईल. विषय समजणं फार महत्वाचं आहे, बघा, विषय समजणं फार महत्वाचं आहे आर्थिक भूगोलाचं स्वरूप. ओके, क्लिअर. बघा, पृथ्वी तलावरती साधन संपत्ती आहे, बरोबर. साधन संपत्ती आहेत, संसाधने म्हणतो आपण त्याला. मग सगळीकडेच हे समान आहे का, नाही. फॉर एक्झाम्पल आपण आपल्या महाराष्ट्राचं घेऊया, आपल्या महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती मिळते, बरोबर. मग मला सांगा, महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र, ओके, कोकणचा जो भाग आहे, त्याच्यानंतर जो विदर्भाचा भाग आहे, मराठवाड्याचा भाग आहे, आपल्याला सगळ्या महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्ती मिळते, अजिबात नाही. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचं कंपॅरिझन जर मराठवाड्याशी केलं तर मराठवाड्यामध्ये आपल्याला कुठलीही खनिजं मिळत नाहीत. इवन महाराष्ट्राचा जो मधला भाग आहे ना, पूर्ण ब्लँक जातो, तिथं आपल्याला कुठलंही खनिज मिळत नाही. हे एक्झाम्पल काय आहे की पृथ्वीवरती साधन संपत्ती आहे, पण त्याचं वितरण सगळीकडे समान आहे का, नाही. मग मानवाचा विकास जो आहे ना, तो मानवाचा विकास खऱ्या अर्थाने कशामुळे झाला, शेतीच्या विकासापासून सुरू झाला. का, कारण सगळीकडे साधन संपत्ती आहे का, नाही, लक्षात घ्या, तर शेतीपासून झाला. ओके, जे मानवाचं भटकं जीवन होतं आपण बघतो अश्मयुगातील मानव वगैरे, तर मानव भटकं जीवन जगत होता. हे भटकं जीवन कशामुळे स्थिर झालं, शेतीमुळे स्थिर झालं, बरोबर. तर कशामुळे स्थिर झालं, शेतीमुळे स्थिर झालं. मग तिथं आपण बघतो की अग्नीचा शोध लागला, हत्यारं, पाळीव जनावरे, खनिजे या सगळ्यांचा शोध लागत गेला, आणि याच्या जोरावरती काय झालं, मानवाची प्रगती चालू झाली. पण कसली प्रगती,
सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगती वेगाने सुरू झाली. ठीक आहे, मी थोडंसं अजून झूम करते म्हणजे तुम्हाला जे अक्षर आहेत ते दिसते. ठीक आहे, ओके, चला बघा. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवा. क्लिअर? तर मानवाची प्रगती का झाली, म्हणजे शेती हा जो शेतीचा जो शोध म्हणू शकतो आपण, हा किती इम्पॉर्टंट होता. आता याच्या बरोबर बघा, साधन संपत्तीमुळे काय झालं, साधन संपत्तीमुळे संघर्ष चालू झाला. पण कोणता संघर्ष? सत्ता संघर्ष. बरोबर, म्हणजे साधन सामुग्रीच्या संदर्भात मानवाचे आर्थिक व्यवसायांचे अध्ययन म्हणजे आर्थिक भूगोलाचा अभ्यास करणं होय. बरोबर, लक्षात ठेवा, आर्थिक भूगोलाचा अभ्यास करणं. आता याच्यामध्ये काय येईल, शेती, मासेमारी, पशुपालन हे व्यवसाय कसे आहेत. आपण प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक, चतुर्थक, पंचम हे सगळे क्षेत्र आपण अभ्यासतो. इव्हन इकॉनॉमिक्समध्ये पण आपण अभ्यासतो. तर इथं जर आपण बघितलं तर हे व्यवसाय कशावरती अवलंबून आहे, त्याला आपण प्राथमिक व्यवसाय म्हणतो. निसर्गावरती अवलंबून आहेत. बरोबर, मग आपण तर बघितलं की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सगळीकडे नैसर्गिक साधन संपत्ती समान नाही, म्हणजे या सगळ्यांचं वितरण आणि उत्पादन कशावरती डिपेंड करेल, मग भौगोलिक परिस्थितीवरती. ठीक आहे, ओके. विविध आर्थिक व्यवसायामुळे काय होतं, विविध प्रकारची साधन सामग्री मिळते. मग मानवी श्रम जे आहे ना, तर या मानवी श्रमातून उत्पन्न होणाऱ्या साधन सामग्रीचा उपयोग हेच आर्थिक कार्याचं उद्दिष्ट असतं, जे आपल्याला विचारणार नाहीत, लक्षात घ्या. मग पृथ्वीवरती हवामान प्रदेश आपण अभ्यासतो, टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश वगैरे वगैरे. ठीक आहे, किंवा अजून आपल्याला याच्या पलीकडे जर आपण बघितलं तर वनसंपत्ती आहे, त्याचे प्रकार आपण अभ्यासतो. त्याच्यानंतर कटिबंध आहेत, शीत कटिबंध, उष्ण कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध, बराच भाग आपण अभ्यासतो, लक्षात घ्या. मग इथं जर तुम्ही बघितलं तर 8 नैसर्गिक हवामान प्रदेश आहेत. ओके, क्लिअर. पृथ्वीवरती हेही आपल्याला एक्झाम मध्ये विचारतात. या हवामान प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं, या हवामान प्रदेशामध्ये प्रत्येक हवामान प्रदेशामधलं मानवाचं जीवन सेम आहे का? नाही, लक्षात घ्या. त्यांची संस्कृती असेल, व्यवसाय असेल, अन्न असेल, याच्यामध्ये बदल होतो की नाही. बरोबर, उदाहरणार्थ बघा, तुम्ही विचार करा की आपल्या महाराष्ट्रातलाच आपण विचार करूया की जिथं समुद्रकिनारी कोकणचा भाग आहे, बरोबर, तिथलं प्रमुख अन्न काय आहे, भात आणि मासे. बरोबर, आपलं प्रमुख अन्न आहे का, मराठवाड्यातले असतील किंवा विदर्भात राहणारे असतील, आहे का, नाही. बरोबर, फरक पडतो हवामानामुळे. ठीक आहे, ओके. तर या वेगवेगळ्या हवामान प्रदेशातील गरजा असतील, शोध असतील, म्हणजे मानवाच्या वाढत्या गरजा असतील, तंत्रज्ञानातील बदल असतील, याच्यामुळे काय होतं, मानवाच्या आर्थिक व्यवसायाचा सर्वांगीण विकास. एकच मिनिट थांबा. मानवाच्या व्यवसायाचा सर्वांगीण विकास, अभ्यास, नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाच्या अनुषंगाने करणं. बघा, मानवाच्या काय म्हणतोय आपण, कालानुसार काय होतं, मानवाच्या आर्थिक व्यवसायाचा सर्वांगीण विकास अभ्यासायचा आहे. ठीक आहे, मग हा नैसर्गिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकाच्या अनुषंगानं अभ्यासायचा किंवा अनुषंगानं करायचं आहे. हे कशाचं उद्दिष्ट आहे, हे उद्दिष्ट आहे आर्थिक भूगोलाचं किंवा सॉरी ध्येय आहे. ओके, कोणत्याही प्रदेशाचा विकास आहे हा कशावरती डिपेंड करतो, बघा, त्या प्रदेशामध्ये जे काही मूलभूत घटक आहे त्याच्यावरती. मूलभूत घटक कोणते, जमीन मूलभूत घटक आहे, पाणी आहे, खनिज आहे, तंत्रज्ञान आहे, कुशल कामगार आहे. बरोबर, ओके, सरकारी धोरण आहे, त्याच्यावरती डेफिनेटली क्वेश्चन असतो, लक्षात घ्या. तर कोणत्याही प्रदेशाचा विकास ज्या मूलभूत घटकांवरती अवलंबून असतो, ते मूलभूत घटक म्हणजे जमीन, पाणी, खनिजे, तंत्रज्ञान, कुशल कामगार, सरकारी धोरण. 100% क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि प्रदेशातील, आता बघा, या मूलभूत घटकाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल की नाही. मग या मूलभूत घटकांचा अभ्यास करणं आर्थिक भूगोलातील नवीन संकल्पना समजली जाते. प्रदेशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती असते, लक्षात घ्या, प्रदेशामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती असते त्या साधन संपत्तीचं मूल्यमापन करणं, राष्ट्राचा आर्थिक विकास करणं, राष्ट्राच्या विकासासाठी संरचना समजून घेणं इथं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. इव्हन असं आपण म्हणू शकतो की आर्थिक भूगोलामध्ये हे खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, प्रदेश किंवा राष्ट्राचं आर्थिक नियोजन असेल किंवा संरचना असेल हे समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, भौगोलिक घटकाचं विश्लेषण महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. मग आर्थिक भूगोल जो आहे ना, आर्थिक भूगोलाचा संबंध अनेक शास्त्रांशी येतो. कसा येतो ते आपण बघूया. म्हणजे
आर्थिक वरून तुम्ही आता काही विद्यार्थी कन्क्लुजन लावतात की आर्थिक वरून अर्थशास्त्र, असं नाहीये, संबंध येतो लक्षात घ्या. अर्थशास्त्र असेल, लोकसंख्याशास्त्र असेल, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान, या ज्या शाखा आहेत ना, या शाखांच्या अभ्यासातून आर्थिक भूगोल जर तुम्ही समजून घेतला तर खूप सोपा जातो. आणि त्याच्यामुळं आर्थिक भूगोलाचं स्वरूप आपण आंतरविद्याशाखीय म्हणतो. जे मी पहिल्यांदा सेंटेन्स तुम्हाला बोलले की नाही, आंतरविद्याशाखीय आहे. या शाखांमधून जर तुम्ही अभ्यास, म्हणजे या शाखांच्या अनुषंगाने किंवा याच्या अभ्यासातून जर तुम्ही स्वरूप समजून घेतलं तर इथं तुम्हाला अजून सोपं होऊन जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, अभ्यास केला तर 100% देऊ करायचा, नाहीतर करायचा नाही. ठीक आहे, आर्थिक भूगोलाची व्याप्ती. आर्थिक भूगोल एकदाच अभ्यास, एकदाच नोट्स बनवून टाका. प्रीला पण पुन्हा गरज पडणार नाही, मेन्सला पण गरज पडणार नाही. ओके, आर्थिक भूगोल स्थळ आणि काळानुसार गतिमान आहे, असे छोटे छोटे सेंटेन्स एक्झाम मध्ये विचारतात. आर्थिक भूगोल स्थळ आणि काळानुसार गतिमान आहे. ठीक आहे, आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची एक शाखा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मिळाला, याला मी 1 नंबर देते, याला मी 2 नंबर देते, की आर्थिक भूगोल ही मानवी भूगोलाची शाखा आहे. कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, मानवी भूगोलाचे जनक कोणाला म्हटलं जातं, मानवी भूगोलाचे जनक कोणाला म्हटलं जातं. ठीक आहे, प्राचीन काळी आर्थिक भूगोलाची व्याप्ती कशी होती, मर्यादित होती, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं प्रस्तावनेमध्ये. काळानुसार काय झाले, त्याच्यामध्ये बदल होत गेले, बरोबर. मग बदल होत गेले तर हे बदल जे आहेत ना, कशामुळे झाले तेही आपल्याला माहीत पाहिजेत. बघा, वाढती लोकसंख्या, अपुरी जमीन, नवीन शोध, वाढत्या गरजा, तंत्रज्ञानातील बदल, बदलती जीवनशैली, याच्यामुळे काय झालं, आर्थिक भूगोलाच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाले. लक्षात ठेवा बरं का, कोणत्या बाबींमुळे बदल झाले. ठीक आहे, ओके. आणि नैसर्गिक सांस्कृतिक पर्यावरण जे आहे त्याच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते, आणि या सगळ्या परिवर्तनाचा परिणाम कशावरती होतो, आपल्या जीवनावरती होतो. होतो की नाही, होतो, लक्षात घ्या. ओके, आपण बघतोय आर्थिक भूगोलाचं स्वरूप आपण बघितलं. राज्यसेवा 2025 देणारे विद्यार्थी आर्थिक भूगोलाचं, सॉरी, आर्थिक भूगोलाचं स्वरूप स्पष्ट करून आर्थिक भूगोलाच्या व्याख्या लिहा, क्वेश्चन पडतो. ठीक आहे, किंवा आर्थिक भूगोल म्हणजे काय, त्याचं स्वरूप स्पष्ट करा आणि व्याख्या लिहा. आर्थिक भूगोलाची व्याप्ती लिहा, क्वेश्चन येतात तुम्हाला. आन्सर रायटिंग तुमचं आतापासूनच स्टार्ट झालं पाहिजे. तर भूगोलाची व्याप्तीमध्ये आपण एवढे मुद्दे समजून घेतले. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. बघा, आता इथं जर आपण बघितलं तर आता मानवाच्या ज्या मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत ना, या मानवाच्या आर्थिक क्रियामधून काय होतं, वस्तूचं उत्पादन होतं, बरोबर, विनियोग होतो, उपयोग होतो. म्हणजे या मानवाच्या आर्थिक क्रियामधून हे सगळं घडतं, बरोबर. मानव निसर्गाशी संघर्ष करतोय, करतोय, बरोबर. निसर्गाशी संघर्ष का करतोय, त्याचं स्वतःचं जीवन सुसह्य होण्यासाठी, बरोबर. नवीन नवीन शोध लावले जातात कशासाठी, मानवी जीवन सुखी होण्यासाठी, बरोबर. मग ही वाढती जी लोकसंख्या आहे ना, या वाढत्या लोकसंख्येबरोबर टेक्नॉलॉजी पण वाढत चालली आहे, ओके. त्याच्यामुळे काय झालंय, मानवी संस्कृतीमध्ये वेगानं परिवर्तन होत आहे. नवीन टेक्नॉलॉजी जी आहे ना, या नवीन टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय, जे आर्थिक व्यवसायाचं स्वरूप आहे ते पण बदललं, ओके. मग हे बदल जे आहेत ना, हे बदल काळानुसार आणि प्रदेशानुसार वेगवेगळे असतात, लक्षात आलं, सेम असतात का, नाही, काळानुसार आणि प्रदेशानुसार वेगवेगळे असतात, ओके, क्लिअर. मग त्याच्यासाठी मानवी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. एक्झाम्पल बघा, विकसित देश, अविकसित देश, विकसनशील देश, असे आपण कॅटेगरी करतो, ओके. आता चायनामध्ये एक्झाम्पल तुमच्या ओळखीचं देते. आपण यूट्यूब चॅनल्स बघतो, रील्स बघतो, अतिशय टेक्नॉलॉजी जे आहे ना, गॅजेट्स जे दिसतात घरात वापरणारे, चायनामध्ये किती गॅजेट दिसतात बघा, आपल्याकडे आहेत तेवढे अजून नाही आहेत. कारण का, आता तिथं पण लोकसंख्या आहे पण टेक्नॉलॉजी, बरोबर. म्हणजे आर्थिक भूगोलाचं अभिक्षेत्र वाढत आहे, लक्षात घ्या, आर्थिक भूगोलाचं अभिक्षेत्र वाढत आहे, त्याचं स्वरूप पण बदलत आहे, बरोबर. आणि निसर्ग मानवाच्या जीवनावर भारून होता. प्राचीन काळी मानवाच्या सगळ्या प्रक्रिया निसर्गावर अवलंबून होत्या,
त्याच्यामुळं त्या काळानुसार तंत्रज्ञानामध्ये बदल होत गेले, बरोबर? लक्षात आलं? आर्थिक भूगोल हा विषय व्यापारी भूगोलामध्ये समाविष्ट होता, पण आता तसं आहे का? नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार, खनिज ठिकाणांचा शोध, औद्योगिकीकरण, वाढतं उत्पादन याच्यामुळे आर्थिक भूगोलाला एक नवीन परिणिती मिळाली आणि त्याची ओळख काय झाली? एक स्वतंत्र विषय म्हणून ओळख झाली, बरोबर? आणि 1920 नंतर ली फबवरे ब्लाचे, बघा नाव लक्षात राहिली, ठीक नाही लक्षात राहिली थोडस रिवाइज करा, ठीक आहे, ओके. तर इथं यांनी शक्यतावादाची कल्पना मांडून या विषयाची व्याप्ती वाढवली, ठीक आहे. मानवी प्रयत्नाने निसर्गावर मात करता येते हा विचार पुढे आला. औद्योगिकीकरणामुळे पक्क्या मालाला महत्व येऊन व्यापार उदिम वाढीला लागला. स्थलांतर, मायग्रेशन, शहरीकरण वेगानं होऊ लागलं. उद्योग व्यापारामध्ये काही मोजक्या देशांची एकाधिकार शक्ती इथं दिसू लागली. त्याच्यानंतर आपण बघू शकतो की वैश्विक उदारता, जागतिकीकरण, उदारीकरण, इकॉनॉमिक्समध्ये पण अभ्यासतो की नाही, हे सगळं चालू झालं, बरोबर? आणि इथं जर आपण बघितलं तर जे वॉर आहेत आपले, शीतयुद्ध आहे, त्याच्यानंतर आर्थिक भूगोलाचं स्वरूप बदललं आणि त्याची जी व्याप्ती आहे ती विशाल झाली. आता तुम्ही म्हणाल, मॅडम तुम्ही इतकं शिकवलं आम्हाला, प्रस्तावना मी सांगितली तुम्हाला, आपल्याला काय शिकायचं आहे आर्थिक भूगोलामध्ये, आर्थिक भूगोलाचं स्वरूप मी सांगितलं, व्याप्ती मी तुम्हाला सांगितली, आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट तर जास्त नाही आहेत, बरोबर? छोट्या मोठ्या फॅक्ट आहेत, त्या तुम्हाला प्रिलिमला विचारल्या जाऊ शकतात. पण जिओग्राफी ऑप्शनल ठेवणारे विद्यार्थी 25 अशा विद्यार्थ्यांनी 2 क्वेश्चन लिहून घ्या. आर्थिक भूगोल म्हणजे काय, त्याचं स्वरूप आणि व्याप्ती स्पष्ट करा. दुसरा क्वेश्चन, आर्थिक भूगोल म्हणजे काय, आर्थिक भूगोलाच्या व्याख्या स्पष्ट करा किंवा व्याख्या द्या, असा क्वेश्चन तुम्हाला एखादा बनू शकतो, ठीक आहे, ओके, क्लिअर? चला पुढे जाऊया आपण, नेक्स्ट आपण पुढचा पार्ट बघूया. आंतरविद्याशाखीय आपण बोललो की नाही, मग आर्थिक भूगोलाचा इतर शास्त्रांशी काय संबंध आहे, ओके? पाठीमागे मी तुम्हाला काय सांगितलं की आर्थिक भूगोल कशाची शाखा आहे, मानवी भूगोलाची शाखा आहे, बरोबर? पर्यावरणातील साधन संपत्तीचा उपयोग करून मानव काय करतो, विविध आर्थिक क्रिया करत असतो, त्याच्यामधून विविध उत्पादने, आर्थिक उत्पादने निर्माण होतात, बरोबर? मग तिथून कृषी बाजारपेठा असतील, उत्पादने असतील, उद्योगधंद्यांचं स्थानिकरण असेल, नगर रचना असेल, नगराचा विकास असेल, वाहतूक असेल आणि त्याचा जो आकृतिबंध आहे, त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं अध्ययन केलेलं दिसून येतं, ठीक आहे, ओके, क्लिअर? लक्षात ठेवा, ठीक आहे. मग मानवी भूगोल आणि आर्थिक भूगोल आपण काय बघतोय, इतर शास्त्र. आर्थिक भूगोल मानवी भूगोलाची शाखा काय म्हणतोय बघूया, कशा पद्धतीनं, कोणत्याही देशाच्या विकासामध्ये, कोणत्याही देशाचा विकास असू द्या, त्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती, नैसर्गिक पर्यावरणाचा फार मोठा रोल असतो, लक्षात घ्या. एखाद्या देशाचं प्राकृतिक प्राकृतिक रचना कशी आहे, त्याची वैशिष्ट्य कशी आहे, देशातील जे लोक आहेत यांच्यावरून कोणत्याही देशाची आर्थिक कुवत आजमावता येते, लक्षात घ्या. नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून मानवाने निरनिराळे व्यवसाय करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सुरुवात झाली कृषीपासून, कृषी, खाणकाम, परिवहन, व्यापार या क्रियांचा अभ्यास कशामध्ये केला जातो, आर्थिक भूगोलात केला जातो. म्हणून आपण काय म्हणतो इथं, आर्थिक भूगोल आणि मानव भूगोल यांचा घनिष्ठ संबंध आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. म्हणून आपण म्हणतो की आर्थिक भूगोल ही मानव भूगोलाची काय आहे, शाखा आहे, ठीक आहे, ओके, क्लिअर? चला नेक्स्ट आपण पुढे बघूया, राजकीय भूगोल आणि आर्थिक भूगोलाचा काय संबंध आहे. थोडस विचार करा बघा. चला राजकीय भूगोल म्हणजे काय, एखादं क्षेत्र आहे त्याचा राजकीय क्षेत्राचा अभ्यास, बरोबर? क्षेत्र प्रदेश म्हणा, तर प्रदेशातील राजकीय स्थिती कशी आहे आणि साधन संपत्ती यांच्यामधील संबंधाचा अभ्यास जो आहे ना, तो इथं केला जातो. राजकीय भूगोलामध्ये भूपृष्ठाची निरनिराळ्या राजकीय भागामध्ये विभागणी केली जाते, बरोबर? आणि
या अभ्यासात प्रत्येक भागाच्या राजकीय विचारसरणीचा आणि धोरणाचा त्या देशाच्या आर्थिक प्रगतीवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जातो. लक्षात घ्या, ठीक आहे. वेगवेगळ्या भागामध्ये विभागणी केली जाते आणि जो प्रत्येक भाग आहे त्या प्रत्येक भागातील राजकीय विचारसरणी आणि धोरण याचा प्रगतीवर काय परिणाम होतो त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर आहे औद्योगिक भूगोल आणि आर्थिक भूगोल. औद्योगिक भूगोलामध्ये काय असतं, उद्योगधंदे, त्यांचं वितरण, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, हे सगळं अभ्यासलं जातं, बरोबर. मग औद्योगिक भूगोल या अभ्यासाची फार मोठी मदत होते की नाही. औद्योगिकीकरणामुळे काय होतं, एखाद्या प्रदेशाचा आर्थिक विकास कसा होतो, किती प्रमाणात होतो हे समजतं, बरोबर. किंवा कशावरती अवलंबून आहे हे समजतं. आणि उत्पादन, वितरण या आर्थिक क्रिया ज्या असतात ना, ज्या आपण आर्थिक भूगोलामध्ये बघतो, त्या इथं औद्योगिकीकरणामध्ये आपल्याला महत्त्वाच्या दिसून येतात. त्याच्यानंतर आहे लोकसंख्या भूगोल आणि आर्थिक भूगोल. तर लोकसंख्या टॉपिक तर आयोगाचा फार अतिशय आवडता टॉपिक आहे, लक्षात घ्या. लोकसंख्या भूगोल म्हणजे काय, लोकसंख्येचं प्रादेशिक विश्लेषण, बरोबर. पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा घटक, विविध प्रदेशातील लोकसंख्या, त्याच्यानंतर लोकसंख्येची वाढ असेल, घनता असेल, स्थलांतर असेल, राहणीमानाचा दर्जा असेल, लोकसंख्येची आर्थिक रचना असेल, या सगळ्या घटकांचं आर्थिक क्रिया आणि उत्पादन या दृष्टीनं अध्ययन केलं जातं. आणि आर्थिक क्रिया आणि उत्पादन यावरून काय केलं जातं, त्या प्रदेशातील लोकसंख्याशास्त्रीय घटकामध्ये मोठे बदल होतात. जास्त लोकसंख्येमुळे काय होतं, काही वेळा आर्थिक विकास होतो, तर कमी लोकसंख्येमुळे काय होतं, विकासाला अडचण येऊ शकते. म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय घटक आणि आर्थिक घटक यांचा परस्पर संबंध असतो का, असतो. म्हणूनच आपण म्हणतो की आर्थिक भूगोल आणि लोकसंख्या भूगोल याचा संबंध आहे. चौथा पॉइंट आहे भूगर्भशास्त्र आणि आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलाचे भूगर्भशास्त्राशी जवळचं नातं आहे. कसं, बघा, तुम्हाला एक्सप्लेनेशन, प्रस्तावना, स्वरूप आणि व्याप्ती जर आठवली तर तुम्हाला पटकन आठवेल. खनिजांचं अस्तित्व, जमिनीचा सुपीकपणा, या ज्या गोष्टी आहेत ना, या भूस्तर घटकांच्या क्रिया प्रतिक्रियावर अवलंबून असतात. बघा, आर्थिक भूगोलाचं भूगर्भशास्त्राशी जवळचं नातं आहे. जिओलॉजीमध्ये आपण बघतो की नाही, खडकशास्त्र रचना, पॅरंट खडक ज्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो, तर या अग्निजन्य खडकात सामान्यपणे जर तुम्ही बघितलं तर धातुमय खनिजे मिळतात, म्हणजे याचं आर्थिक महत्त्व जास्त आहे, बरोबर. गाळाचे खडक असतील, रूपा, इवन आपण कोणत्या खडकामध्ये कोणती खनिजे मिळतात त्याच्यावरून त्याची व्हॅल्यू आपण ठरवतो, बरोबर. तर इथं काही भूस्तरामध्ये वेगवेगळी खनिजे आणि धातू मिळतात, पण सगळीकडेच मिळतात का, नाहीच मिळत. त्याच्यामुळे त्या प्रदेशात रोजगार आणि प्रक्रिया उद्योग वाढतात. मग अशा तऱ्हेने आपण काय म्हणू शकतो, भूगर्भशास्त्र आर्थिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये नेहमी उपयोगी ठरतं, ठीक आहे, ओके. प्राकृतिक भूगोल आणि आर्थिक भूगोल फार सोपं आहे. बघा, हा पॉईंट तर तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज पण नाही आहे, आपण अभ्यासामध्ये बघतो. वारे, महासागरीय प्रवाह, वाऱ्यांमुळे पाऊस पडतो, मग कृषी पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे, म्हणून आपण त्याचा संदर्भ इथे जोडतो. गणितशास्त्र आणि आर्थिक भूगोल, स्थानिक वेळ असेल, अक्षांश, रेखांश असेल, मानवी आर्थिक क्रियांवरती याचा परिणाम होतो का, होतो, ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारे आर्थिक भूगोलाला आंतरविद्याशाखीय का म्हटलेलं आहे हे आपण इथं एक्सप्लेन केलं, ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटचा मुद्दा आपला राहतो हवामानशास्त्र आणि आर्थिक भूगोल. बघा, तर हा जो घटक आहे ना, हवामान, सगळ्यात महत्वाचा घटक, तर हवामानशास्त्र या घटकाचा सगळ्यात जास्त आर्थिक प्रभाव मानवी जीवनावर होतो, बरोबर. अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्ही मूलभूत गरजा ज्या आहेत ना, या मानवाच्या कशावरती डिपेंड करतात, हवामानावरती, बरोबर. मानवी कार्यक्षमता, आर्थिक क्रिया हे सगळं याच्यावरतीच अवलंबून असतं. आणि मानवी व्यवसाय सुद्धा हवामानावरतीच अवलंबून असतो. मग अशा विविध आर्थिक घटकांवर हवामानाचा परिणाम होतो आणि या दोन्ही शाखेमधला संबंध आपण इथं सांगू शकतो, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि क्रिया, अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि क्रिया, बघा, अर्थव्यवस्था म्हणजे काय, सोप्या शब्दामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय, अर्थव्यवस्था ही परस्पर संबंधित उत्पादन, बघा, अर्थव्यवस्था म्हणजे
परस्पर संबंधित उत्पादन, उपभोग आणि विनियम क्रियाकलापांची एक जटिल प्रणाली आहे, बरोबर। मग याच्यामध्ये शेवटी काय होतं, सर्व सहभागींमध्ये संसाधनांचं वाटप कसं केलं जातं हे निर्धारित करते, अर्थव्यवस्था निर्धारित करते, वस्तू आणि सेवांचं उत्पादन, वापर आणि त्याचा वितरण हे अर्थव्यवस्थेत राहणाऱ्या आणि कार्यरत असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र येतात। लक्षात घ्या, सोपं आहे की नाही? अर्थव्यवस्था म्हणजे काय विचारणार नाहीत एक्झाम मध्ये, तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे। मग अर्थव्यवस्था एखाद्या राष्ट्राचं, प्रदेशाचं, एकल उद्योगाचं किंवा अगदी कुटुंबाच्या प्रति तुमची काय म्हणू शकते, क्रियाकलापांची प्रणाली आहे, बरोबर, जी काय शेवटी फायनली काय ठरवते, संसाधनांचं वाटपच ठरवते। ओके, क्लिअर? वस्तू आणि सेवांचं उत्पादन आणि वापर संपूर्णपणे त्यामध्ये राहणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करतात, लक्षात घ्या, ठीक आहे। बाजार आधारित अर्थव्यवस्था, ज्यांना मुक्त बाजार अर्थव्यवस्था देखील म्हणतात, इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही हे सगळं अभ्यासलं असेल, स्वयं नियमित असतात, त्याच्यामुळे ग्राहकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून काय केलं जातं, वस्तूंचं उत्पादन आणि वितरण करता येतं, कारण का बाजार आधारित म्हणतो आपण, बरोबर। कमांड इकॉनॉमी कुठं अभ्यासले आपण, अर्थशास्त्र भाग एक, कमांड आधारित इकॉनॉमी, बघा इथं सरकारी संस्थांद्वारे सगळं नियमन केलं जातं, ओके, क्लिअर। आधुनिक जगामध्ये काही अर्थव्यवस्था जर इथं बघितलं, तर अर्थव्यवस्थेचे क्रिया जर तुम्ही बघितली, तर इथं नैसर्गिक श्रम, भांडवल, उद्योजक संस्थांनी, तर इथं सेवांचं उत्पादन दिसून येतं, वस्तू आणि सेवांचं वितरण दिसून येतं, देवाणघेवाण दिसून येते, त्याच्यानंतर उत्पादनाची तरतूद पण आपल्याला इथं दिसून येते, ठीक आहे। आता हे सगळं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाहीत, हे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये करू शकता, टाइप जे आहेत ना ते इकॉनॉमिक्स मध्ये करू शकता। आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला इथून पुढं संसाधन म्हणजे काय लक्षात ठेवा, आधी मी तुम्हाला एक्सप्लेन करते, आपल्याला इथून पुढं काय शिकायचं आहे महत्वाचं आर्थिक भूगोलामध्ये, संसाधन म्हणजे काय, ठीक आहे। झिमरमन यांची एक व्याख्या शिकायची आहे, संसाधनांचं वर्गीकरण भौतिक संसाधने, अभौतिक संसाधने क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जातं, त्याच्यानंतर आपल्याला मानवी संसाधनांच्या आधारावर जे विभाग आहेत, आंतरराष्ट्रीय जागतिक संसाधने, त्याच्यानंतर तुम्हाला उपलब्धतेच्या आधारावरती सर्वव्यापी आणि स्थानिककृत संसाधने, हे चार टाईप जे आहेत, हे चार टाईप आपल्याला करायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा पाठ जो करायचा आहे तो म्हणजे आर्थिक व्यवसाय। आर्थिक व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारे घटक, ज्याच्यावरती लोकसेवा आयोग कायम क्वेश्चन विचारतं, मग ते राजकीय घटक असतील, शासकीय घटक असतील, आर्थिक व्यवसायांचे प्रकार तुम्हाला करायचे आहेत, आर्थिक विभाग आपल्याला करायचे आहेत, जे प्राथमिक विभाग, द्वितीयक विभाग, तृतीयक, चतुर्थक, ठीक आहे। तर हे होतं आपलं पहिलं सेशन आर्थिक भूगोलावरती। भूगोलाच्या इतर भागांपेक्षा आर्थिक भूगोल थोडा बोरिंग वाटतो, पण करावा लागतो, लक्षात घ्या। तर लेक्चर कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये, गुड डे, टेक केअर। नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी अपकमिंग राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024 आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2025, इव्हन तुमच्या मुख्य परीक्षा पण असतील, तर या सगळ्या परीक्षांसाठी आपण इथं मोफत लेक्चर सिरीज घेत आहोत केसागर पब्लिकेशनतर्फे। क्वालिटी लेक्चर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम जरी पोस्टपॉन झालेल्या असल्या तरी आपल्या लेक्चर सिरीज मात्र कंटिन्युअस होत आहेत। तर 24 जी एक्झाम आहे तुमची पूर्वपरीक्षा, तर या पूर्वपरीक्षेमध्ये हाय स्कोरिंग टॉपिक आपण घेत आहोत जॉग्राफीचे, सोबतच आपण इंडियन पॉलिटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेत आहोत। तर हाय स्कोरिंग टॉपिकमध्ये आपण जिओमॉर्फॉलॉजीचा काही पार्ट कम्प्लीट केलेला आहे। आता याच्यामध्ये जर आपण बघितलं मानव भूगोल, याच्यासोबतच तुम्हाला आर्थिक भूगोल, म्हणजे ओव्हरलॅप होतात क्वेश्चन, लक्षात घ्या, असं नाही की एखादा क्वेश्चन पूर्णपणे तुम्ही मानव भूगोलाचाच म्हणू शकता, ठीक आहे। तर आर्थिक भूगोल, मानव भूगोल, त्याच्यानंतर खगोलीय भूगोल, याच्यावरती जरी दोन किंवा एक क्वेश्चन विचारत असले तरी सुद्धा आपल्याला एक क्वेश्चन म्हणजे दोन मार्क, त्याचा इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे, ठीक आहे, ओके। तर आर्थिक भूगोलाचं आपलं हे सेकंड सेशन आहे, याच्यामध्ये आपण संसाधने म्हणजे काय आणि मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यावरती आपल्याला प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, ज्याच्यावरती आयोग प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारतो,
तो पार्ट आज कव्हर करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यापूर्वी जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशन असतं, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला लेक्चरच्या नोटिफिकेशन वेळेत मिळतील. ठीक आहे, तर ज्योग्राफी GS पेपर 1-25 साठी ज्योग्राफी ऑप्शनल ठेवणारे विद्यार्थी आणि आत्ता पूर्वपरीक्षा देणारे विद्यार्थी, तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती ना MPSC सेक्शनमध्ये ज्योग्राफीचे सगळे पुस्तकं मिळतात. जेव्हा तुम्ही MPSC सेक्शनमध्ये जाता तेव्हा तिथं तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्ह करंट अफेअर्स, हिस्ट्री, ज्योग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमिक्स, जेवढे तुमचे सब्जेक्ट आहेत सगळी पुस्तकं इथं मिळत आहेत, रेफरन्स बुक. आणि सध्या जर रिव्हिजनसाठी तुम्ही म्हणत असाल तर कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला इथं 29वी आवृत्ती संपूर्ण तयारी. ठीक आहे, म्हणजे रिव्हिजनसाठी आपल्याला हा जो ठोकळा आहे हा सफिशियंट आहे, लेक्चर एक्झामच्या आधी तुम्ही इथून रिवाइज करू शकता. ठीक आहे, ओके, क्लिअर. पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला 2023 ची जी अधिकृत आकडेवारी आहे ती अधिकृत आकडेवारी तर मिळतच आहे. नवीन धरतीचे वाढत्या काठिण्य पातळीचे प्रश्न पण तुम्हाला इथं मिळत आहेत आणि 2022 जो क्वेश्चन पेपर आहे तो आपल्याला या ठोकळ्यामध्ये मिळत आहे. सोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर 2013 पासून 2023 पर्यंत एक पुस्तक आपल्याला इथं मिळतं, MPSC सेक्शनमध्येच तुम्ही बघू शकता. याच्याशिवाय तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे रेफरन्स बुक देखील इथं मिळत आहे. ठीक आहे, ओके, चला तर सेशनला आपण स्टार्ट करूया. तर आज आपण घेणार आहोत संसाधने, याची अर्थव्यवस्थेतील व्याख्या काय आहे ते आपण बघणार आहोत. कारण आपण काय बघतोय, आपण बघतोय आर्थिक भूगोल. ठीक आहे, ओके, जस्ट एक मिनिट थांबा. चला बघा, तर संसाधने अर्थव्यवस्थेतील संकल्पना, वर्गीकरण आणि त्याचं महत्व काय आहे ते आपण समजून घेऊया. कारण फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सगळ्यांनाच येणार आहेत लक्षात घ्या, पण कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन जे असतात ना ते खूप कमी विद्यार्थ्यांना जमतात. ज्या विद्यार्थ्यांनी रेफरन्स बुक वाचलेले असतात, ॲडव्हान्स रेफरन्स बुक वाचलेले असतात, अशाच विद्यार्थ्यांना कॉन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह होतात आणि तिथंच आपण प्रिलियममध्ये पास होतो. ठीक आहे, म्हणजे आपण जे म्हणतो ना की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला किंवा हा क्वेश्चन नवीन विचारला, तर असे क्वेश्चन कुठून कव्हर होतात, जे थेरीचे रेफरन्स बुक असतात, क्वालिटी बुक्स, ते जर तुम्ही वाचलेले असतील तरच कव्हर होतात. ठीक आहे, ओके, बघा, तर संसाधने अर्थव्यवस्थेतील संकल्पना, वर्गीकरण आणि महत्व. आता आपण आपल्याला असं वाटतं की संसाधने म्हणजे काय, सोपं आहे, म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काय वाचायचं, बरोबर. पण पाठीमागच्या 3 वर्षाचे जर क्वेश्चन पेपर काढले, मी प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला सांगते की आयोग तुम्हाला डेफिनेशनवरती क्वेश्चन विचारतो. सिम्पल सिम्पल डेफिनेशन असतात, उदाहरणार्थ पर्यावरणाची डेफिनेशन असेल, बरोबर, किंवा एखाद्या जनक विचारले जातात, तर हे आपण प्रस्तावनेमध्ये वाचतो आणि आपल्याला वाटतं की अरे हे एक्झाममध्ये विचारलंच जाणार नाही, ओके, पण असं नसतं. तर बघा, इथं संसाधनाचा अर्थ तुम्हाला दिलेला आहे. तर व्युत्पत्तीशास्त्र काय सांगतं बघा, संसाधने, आता इथं जी संसाधन या शब्दाची फोड करून तुम्हाला दिलेली आहे की नाही ते नाही तुम्हाला विचारणार. का नाहीत विचारणार, कारण ते जस्ट तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी आहे, बरोबर. मग आपल्याला काय विचारतात, आपल्याला विचारतात त्याची डेफिनेशन. जर प्रॉपर एखाद्या भूगोल तत्ववेत्याने त्याची डेफिनेशन जर दिली असेल तर ती डेफिनेशन आपल्याला विचारली जाते. ठीक आहे, ओके, क्लिअर. बघा, तर इथं तुम्हाला दिलेलं आहे की संसाधने म्हणजे काय, बघा, व्युत्पत्तीशास्त्रानुसार 2 स्वतंत्र शब्द आहेत. कोणते 2 स्वतंत्र शब्द आहेत बघा, रे आणि स्रोत, जे कोणत्याही वस्तू किंवा कशाला सूचित करतात, पदार्थाला सूचित करतात, बरोबर, जे अधिक वेळा विना अडथळा येऊ शकतात आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत संसाधन या शब्दाला विशेष महत्व नव्हते. लक्षात घ्या, 20व्या शतकापर्यंत जर आपण बघितलं तर 20व्या शतकापर्यंत इथं या शब्दाला महत्व होतं का, नव्हतं, लक्षात घ्या. मग इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, केवळ 1933 मध्ये, लक्षात घ्या, केवळ 1933 मध्ये जेव्हा अर्थशास्त्राचे प्रख्यात प्राध्यापक, जसं मी तुम्हाला आता बोलले की नाही, एखादे भूगोल तत्ववेत्ते असतील, त्यांनी जर डेफिनेशन दिलेली असेल किंवा त्यांनी जर काही याच्यावरती सर्च केलेला असेल तर पुढे या गोष्टी वाढतात. ठीक आहे, ओके, तर हे एक अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते ज्यांचं नाव होतं एरिक डब्ल्यू झिमरमन. ठीक आहे, तर यांनी काय केली, यांच्या प्रसिद्ध संसाधनाची संकल्पना मांडली. तर इथं तुम्हाला ह्या झिमरमन यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. आता तेव्हा ही कल्पना लोकप्रिय झाली की समकालीन आर्थिक भूगोल साहित्यामध्ये
असंख्य लेख पण येऊ लागले आणि पेपर पण येऊ लागले. ठीक आहे, ओके, हे काय आपल्यासाठी महत्वाचं नाही. पण महत्वाचं काय आहे, संकल्पना जी आहे ना, संसाधनाची संकल्पना ही कोणी मांडली, तर एरिक डब्ल्यू झिमरमन यांनी मांडली. ठीक आहे, आता झिमरमन यांचीच व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायची आहे. काय म्हणतात बघा, संसाधन हा शब्द एखाद्या वस्तू किंवा पदार्थाचा संदर्भ देत नाही. लक्षात घ्या, झिमरमन काय म्हणतात की संसाधन हा जो शब्द आहे ना, तर एखाद्या पदार्थाचा किंवा एखाद्या वस्तूचा संदर्भ देतच नाही. तर एखादी वस्तू किंवा पदार्थ जे कार्य करू शकते किंवा जे ऑपरेशन मध्ये ते भाग घेऊ शकते, म्हणजे त्याचं कार्य कार्य म्हणजे काय, ऑपरेशन, बरोबर. तर दिलेला शेवट गाठणे, जसं की एखादी इच्छा पूर्ण करणे, म्हणजे दुसऱ्या शब्दा म्हणजे काय, संसाधन हा शब्द मानवी मूल्यांकन, कार्य किंवा ऑपरेशनशी संबंधित एक अमूर्तता आहे, बरोबर. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण, तर संसाधनामुळे काय होतं बघा, जी संसाधनं आहेत ना, त्याच्यामुळे आपल्या वैयक्तिक मानवी इच्छा ज्या आहेत ना, त्या पूर्ण होतात, बरोबर. किंवा आपण असं म्हणू शकतो की सगळ्या मानवांच्या इच्छा पूर्ण होतात म्हणजे सामाजिक उद्दिष्ट इथं साध्य होतात, बरोबर. आणि हे मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सकारात्मक परस्पर संबंधाचा संदर्भ देते. लक्षात घ्या, संसाधने कशाचा संदर्भ देतात, तर संसाधने मानव आणि निसर्ग यांच्यातील सकारात्मक, नकारात्मक नाही, सकारात्मक जे परस्पर संबंध संवाद आहे ना, त्याचा संदर्भ देतात. ठीक आहे, मनुष्य हा अर्थातच संसाधन निर्मितीचा सर्वात महत्वाचा आणि अविच्छेद भाग आहे. आपल्याला जोपर्यंत संसाधनं काय आहेत हे समजत नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यावरचे क्वेश्चन समजतील का, नाही समजणार. तर मनुष्य जो आहे ना, तो संसाधन निर्मितीचा महत्वाचा भाग आहे. आता इथे कारण तुम्हाला दिले बघा, विधान आणि कारण मध्ये क्वेश्चन विचारतात असं मी तुम्हाला नेहमी सांगते. का बरं मनुष्याला महत्वाचा भाग म्हटलंय, तर तो संसाधनांच्या वापराच्या श्रेणीमध्ये शीर्षस्थानी, बरोबर. मनुष्य जास्त वापर करतो, बरोबर, संसाधने. आपण म्हणतो की नाही शाश्वत विकास, तर पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही संसाधने वापरा. तर सगळ्यात जास्त संसाधनांचा वापर कोण करतं, मनुष्य करतं, सिंपल आहे. मग केवळ मानवाच्या समाधानामुळेच कोणत्याही वस्तूचं किंवा पदार्थाचं संसाधनामध्ये रूपांतर होतं, बरोबर. उदाहरणार्थ बघा, खनिज तेल आहे, बरोबर. जर ते खनिज तेल मानवानं वापरलंच नसतं, ओके, त्याचा उपयोग झाला असता का, नसताच झाला. म्हणून आपण इथं काय म्हणतोय की कोणत्याही वस्तूचं किंवा पदार्थाचं संसाधनामध्ये रूपांतर कधी होतं, जेव्हा मानव ती वस्तू किंवा पदार्थ वापरतो. लक्षात आलं, जेव्हा एखादी वस्तू किंवा पदार्थ मानवाला समाधान देण्यास अपयशी ठरते, लक्षात घ्या, तेव्हा ती संसाधन मानली जाते का, नाही. त्याची मानवतेला पण बघणारच नाही, त्याच्यावरती रिसर्च पण करणार नाही, त्याचा शोध पण करणार नाही. लक्षात आलं, आणि दुर्गम भूभागाच्या मध्यभागी किंवा रसातळामध्ये पेट्रोलियम सिद्ध, आताच तुम्हाला एक्झाम्पल दिलं, संसाधन मानलं जात नाही. कारण का माहिती का, तर ते समाज किंवा व्यक्ती दोघांनाही समाधान जाऊ शकतो का, आपण तिथेपर्यंत नाही जाऊ शकत, मग त्याचा उपयोग होईल का, नाही होणार, बरोबर. लक्षात आलं, तर इथं सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत आपण जेवढं काही डिस्कस केलं त्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे माहिती का, तर तुम्हाला इथं संसाधनाची जी संकल्पना आहे कोणी मांडली आणि झिमरमन यांनी काय सांगितलेलं आहे ते फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, ओके, क्लिअर. पुढे आपण बघतोय संसाधनांचं वर्गीकरण. आता इथून पुढचा पार्ट विद्यार्थी करतात बघा, जिथपर्यंत मी तुम्हाला एक्सप्लेन केले तितकं काही विद्यार्थी करत नाहीत, पण केलं पाहिजे असं वैयक्तिक मला वाटतं. बघा, संसाधने आपण दोन गटामध्ये वर्गीकरण करतो. कोणते दोन गट? भौतिक संसाधने आणि अभौतिक संसाधने. ठीक आहे, कोणते? भौतिक आणि अभौतिक संसाधने. मग भौतिक संसाधने कशी आहेत? मूर्त पदार्थ आहेत. लक्षात घ्या, भौतिक संसाधने मूर्त पदार्थ आहेत, उदाहरणार्थ पेट्रोलियम, लोहधातू, तांबे आणि पाणी. ओके, पुन्हा एकदा रिपीट करते, भौतिक संसाधने मूर्त पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये पेट्रोलियम, लोहधातू, तांबे आणि पाणी. आता अभौतिक संसाधने म्हणजे काय? आरोग्य स्थिती, संस्कृती, नैतिकता, स्वातंत्र्य, पर्यावरणीय सुसंवाद यांच्यासारखे अमूर्त पदार्थ, याला आपण काय म्हणतो? अभौतिक संसाधने असे म्हणतो. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. तर हे दोन प्रकारचं वर्गीकरण लक्षात ठेवा. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे बघा, तर काही विद्यार्थी रनिंग नोट्स काढू का असा क्वेश्चन विचारतात, तर काढू शकता तुम्ही रनिंग नोट्स, असं काही नाहीये. फक्त जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत रनिंग नोट्सच्या मागे लागू नका. ठीक आहे, चला. तर हे आपण दोन प्रकारचं वर्गीकरण बघितलं. आता पुन्हा याचं वर्गीकरण केलं जातं, तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भौतिक
किंवा मूर्त संसाधने थेट आहेत, बरोबर, म्हणजे निसर्गाद्वारे ते प्रदान केले जातात. जे अभौतिक आहेत किंवा अमूर्त संसाधने आहेत ना, ते काय केले जातात, मानवाकडून वाढत्या ज्ञानाच्या मदतीने जोपासले जातात. ओके, जसं की आरोग्य आहे, तर पूर्वी आरोग्याची इतकी काळजी घेत, म्हणजे इतक्या सोयी सुविधा होत्या का? नव्हत्या. जसं जसं मानवाचं ज्ञान वाढत गेलं तसं तसं आरोग्य सुविधा वाढत गेल्या, बरोबर. एक्झाम्पल देते मी तुम्हाला, तर मूर्त संसाधने कशी आहेत, थेट आहेत, पण जे अमूर्त किंवा भौतिक अभौतिक संसाधने आहेत ती मानवाकडून वाढत्या ज्ञानाच्या मदतीने जोपासली जातात. ठीक आहे, ओके. आणि भौतिक संसाधने जी आहेत ना, ती पुन्हा दोन गटामध्ये विभागली जातात. कशी? सेंद्रिय संसाधने, लक्षात घ्या, सेंद्रिय संसाधने, आणि दुसरा टाईप आहे अजैविक संसाधने. सेंद्रिय संसाधनामध्ये तुम्ही बघितलं तर वन, मासे, पशुधन. अजैविक संसाधनामध्ये बघितलं तर लोह, खनिज, मॅंगनीज, अभ्रक. ठीक आहे, ओके. तर हे पुन्हा दोन टाईप पडतात, आणि टिकाऊपणाच्या आधारावर पुन्हा आपण संसाधनाचं दोन गटामध्ये वर्गीकरण करतो. कशाच्या आधारावरती? टिकाऊपणाच्या आधारावरती, लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, निधी किंवा संपुष्टात येणारी संसाधने, ओके, जी सार्वकालिक नसतात, म्हणजे लॉंग, म्हणजे कायम नसतात असं म्हणा, ती नष्ट होतात, कधी ना कधी ती नष्ट होतात. तर वापरल्यानंतर कायमची नष्ट होतात. उदाहरणार्थ कोळसा असेल, पेट्रोलियम असेल, युरेनियम असेल, याला आपण काय म्हणतो, निधी किंवा संपुष्टात येणारी संसाधनं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा प्रवाह किंवा अतुलनीय संसाधने. आता हे काय आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर संसाधनाचा पुरवठा नूतनीकरणानंतरही अपरिवर्तित राहतो, बरोबर. उदाहरणार्थ समुद्राचं पाणी असेल किंवा नदीचं पाणी असेल, ओके, लाटा असेल, सूर्यप्रकाश असेल. ठीक आहे, ओके. आणि वर्गीकरण करण्यासाठी मालकी हे एक दुसरं पॅरामीटर आहे, लक्षात घ्या. तर मालकीच्या आधारावरती पण संसाधनांचं वर्गीकरण केलं जातं, ते देखील आपण बघूया. तुम्हाला सगळंच माहीत पाहिजे. तर पुन्हा दोन गट पडतात मालकीच्या आधारावरती. जसं आपण टिकाऊपणाच्या आधारावरती बघितलं, तसंच आपण मालकीच्या आधारावरती पण बघूया. तर आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक संसाधने, लक्षात घ्या, जागतिक लोकसंख्येच्या मालकीची, म्हणजे सर्व व्यक्ती आणि राष्ट्रांच्या मालकीची एकूण संसाधने एकत्रितपणे. ठीक आहे, लक्षात घ्या, जागतिक लोकसंख्येच्या मालकीची म्हणजे सगळे व्यक्ती आणि राष्ट्रांच्या मालकीची. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे भौतिक, बरोबर, आणि गैरभौतिक म्हटलेलं आहे. संसाधनांची जी बेरीज आहे किंवा ही जी श्रेणी आहे, ही आंतरराष्ट्रीय जागतिक संसाधनामध्ये येते. ओके, लक्षात आलं? म्हणजे जी भौतिक संसाधनं आहेत ना, ती सगळ्यांसाठी आहेत. तिथं आपण भेदभाव करू शकतो का? उदाहरणार्थ बघा, पेट्रोल आहे, बरोबर. आपण म्हणू शकतो का की नाही, या पर्सनलाच आपण पेट्रोल देणार आहे, याला देणार नाही, असं नाही म्हणू शकत. ओके, त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय संसाधने. बघा, राष्ट्रातील रहिवाशांची एकूण संसाधने आणि राष्ट्राचीच संसाधने, म्हणजे त्याच राष्ट्राची संसाधने, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. आणि तिसरा टाईप आहे वैयक्तिक संसाधने. ओके, तिसरा टाईप काय आहे? वैयक्तिक संसाधने. तर संसाधनांच्या उपलब्धतेच्या आधारावरती त्याचं पुन्हा दोन गटामध्ये वर्गीकरण. बघा, आपण इथं खूप सारं वर्गीकरण बघितलेलं आहे. तुम्ही फक्त काय करा, तुम्ही हे जे वर्गीकरण आहे, जस्ट एक मिनिट थांबा, व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लियर. चला, तर उपलब्धतेच्या आधारावरती सर्वव्यापी आणि स्थानिकृत. काय काय लक्षात ठेवाल? सर्वव्यापी आणि स्थानिकृत. ठीक आहे, सर्वव्यापी मध्ये बघा, तुम्हाला इथं कच्चा माल सगळीकडे आढळतो. उदाहरणार्थ बघा, सूर्यप्रकाश आहे, हवा, हे सगळीकडे आढळतं. स्थानिक कच्चा माल फक्त काही ठिकाणीच उपलब्ध असतो. पेट्रोलियम सगळीकडे उपलब्ध असतं का? नसतं. तर पेट्रोलियम, युरेनियम, लोखंड, हे काय आहे? फक्त काही ठिकाणीच उपलब्ध असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दोन्ही मूर्त संसाधने, म्हणजे मालमत्ता, पैसा, संपत्ती असेल. अमूर्त म्हणजे काय? ज्ञान, शहाणपणा, आरोग्य, हे कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची वैयक्तिक संसाधने. आरोग्य आहे, तुमचं आरोग्य फक्त तुमचंच आहे, बरोबर, लक्षात आलं. तर ही वैयक्तिक संसाधने आपण इथं म्हणू शकतो. तुम्ही जर हे आजचं सेशन व्यवस्थित समजून घेतलं तर अगदी मुख्य परीक्षेला सुद्धा तुम्हाला संसाधनावरती कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तिथं तुमचे मार्क जाणार नाहीत. कितीही मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन येऊ द्या, क्वेश्चन तुम्हाला तिथं सॉल्व होणारच आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आय होप इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया.
रिसोर्सेसचं क्लासिफिकेशन तुम्हाला दिलेलं आहे बघा. आता हे तर मी सगळं तुम्हाला एक्सप्लेनच केले कोणकोणत्या बेसिसवरती क्लासिफिकेशन आहे, ते फक्त तुम्ही एकदा लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अवघड नाही जाणार. ठीक आहे बघा, ऑन द बेसिस ऑफ नेचर ड्युरॅबिलिटी आहे, ओनरशिप आहे आणि डिस्ट्रीब्युशन आहे. ठीक आहे ओके, या बेसिसवरती काय केलेलं आहे इथं तुम्हाला क्लासिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मटेरियल नॉन मटेरियल सगळं मी मराठीमध्ये सांगितलंय. इथं फक्त तुम्हाला काय दिलेलं आहे, एक फ्लो चार्ट दिलेला आहे. ठीक आहे ओके, इंडिव्हिज्युअल असेल, नॅशनल असेल, इंटरनॅशनल असेल, तर हे सगळं फक्त तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा. आता अर्थव्यवस्थेतील संसाधने महत्वाची का, लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेमध्ये संसाधने महत्वाची आहेत, आहेत ना, डेफिनेटली आहेत. बघा का बरं महत्वाची आहेत, तर ही सुरुवातीलाच आपण बघितलं की एखादा पदार्थ किंवा एखादी वस्तू कधी संसाधने म्हणून वापरली जाते, जर ती मानवाला गरजेची असतील तर. ठीक आहे ओके, वापराला गरजेची असतील तर मानवी वैयक्तिक आणि सामाजिक दोन्ही इच्छा संसाधनामुळे पूर्ण होतात. ओके, ते सहाय्याचे स्रोत किंवा शक्यता आहेत, ते विकास आणि समर्थनाचे साधन आहेत, ते एक उपयुक्त आहेत, लक्षात घ्या. ओके क्लिअर समजलं, किंवा त्यांच्याकडे संधीचा लाभ घेण्याची क्षमता आहे. आता पॉसिबिलिटीज खूप कमी आहे की अर्थव्यवस्थेमध्ये संसाधने का महत्वाचे आहे त्याच्यावरती क्वेश्चन येणं, पण येऊ शकतो. कधी कधी स्ट्रेट फॉरवर्ड सोपा क्वेश्चन सुद्धा विद्यार्थ्यांना समजत नाही. कारण का माहिती का, विद्यार्थी आर्थिक भूगोल हा जो भाग आहे हा करतच नाही पहिली गोष्ट, आणि जरी केला तरी विद्यार्थी याच्यामध्ये फक्त प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक हे व्यवसाय करतात, बस त्याच्या पलीकडे काहीही करत नाही, लक्षात घ्या. आणि जर क्वेश्चन तुम्हाला संसाधने म्हणजे काय, झिमरमन यांची व्याख्या असेल, अर्थव्यवस्थेमध्ये संसाधनाचं महत्व काय आहे याच्यावरती जर क्वेश्चन आला, तर ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर रेफरन्स बुक वाचलेले आहेत त्यांनाच त्याची उत्तरं इथं येणार आहे. ठीक आहे ओके, चला आता संसाधने हे माणसाच्या पर्यावरणाचे ते पैलू आहेत जे काय करतात, मानवाच्या गरजा पूर्ण करतात आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करतात, हे आपण सुरुवातीला पण बघितलेलं आहे. तर ही डेफिनेशन कोणी दिलेली आहे, सामाजिक विज्ञान विश्वकोशाने दिलेली आहे. ठीक आहे, मग एखादी गोष्ट ही एक संसाधन आहे कारण ती माणसाला त्याच्या गरजा पूर्ण करण्याचे साधन म्हणून प्रभावित करते, लक्षात घ्या. तर एखादी गोष्ट ही एक संसाधन आहे कारण ती काय करते, मानवाला त्याच्या गरजा पूर्ण करण्याचं साधन म्हणून प्रभावित करते. ठीक आहे, आणि दुसऱ्या शब्दामध्ये जर तुम्ही बघितलं तर एखादी गोष्ट मनुष्याच्या संबंधात तिच्या कार्याद्वारे संसाधन बनते म्हणून असं म्हटलं जातं की संसाधने अस्तित्वात नाहीत तर ती बनतात. पाठीमागं पण मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे ओके क्लिअर, उदाहरणार्थ बघा, अस्तित्वात नाहीत बनतात याचा अर्थ काय, की कोळशाचा ढिगारा आहे बरोबर, त्याचा आकार रंग किंवा रचनेमुळे काय होतो, त्याच्या कमतरतेमुळे नसून काही मानवी इच्छा पूर्ण करण्यासाठी कार्य करतो बरोबर, म्हणून तो संसाधन आहे. जर मानवाच्या इच्छा पूर्णच करत नसला असता हा कोळसा फॉर एक्झाम्पल हा पदार्थ, तर हा संसाधन ठरला असता का, नसता बरोबर. म्हणजे मानवी इच्छा पूर्ण झाल्या तरच ते संसाधन ठरतं, लक्षात घ्या. तर संसाधन ही कार्यशील गोष्ट आहे, परंतु त्याच वेळी ते मनुष्यासाठी फायदेशीर असलं पाहिजे. कार्यशील आहे पण मनुष्यासाठी त्याचा काहीच फायदा नाही, तर तिथं ते संसाधन म्हणून कामी येत नाही, लक्षात आलं क्लिअर. चला आय होप तुम्हाला हे समजलं असेल, पुढे जाऊया आपण. याच्यानंतर आपला पुढचा चॅप्टर आहे आर्थिक व्यवसाय, जे विद्यार्थी डायरेक्ट हेच करतात जसं मी तुम्हाला बोलले होते, आर्थिक व्यवसाय. याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे बघा, आर्थिक व्यवसाय बघा, याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या बघायच्या आहेत, सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्याख्या बघायचं आहेत. त्याच्यानंतर आर्थिक व्यवसायावर परिणाम करणारे घटक, आर्थिक व्यवसायांचे प्रकार, आर्थिक विभाग, शेती आणि लाकूड काम प्रकार आणि वितरण, मासेमारी, पशुसंवर्धन प्रकार आणि वितरण, याच्यावरती येतात आयोगाचे क्वेश्चन. ठीक आहे, आता इथं आर्थिक व्यवसायावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, आर्थिक व्यवसायाचे प्रकार तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत, उत्पादनाची माहिती घ्यायची, शेतीची माहिती घ्यायची. ठीक आहे ओके क्लिअर, चला बघा. तर आपण बघतोय आर्थिक भूगोल. आर्थिक भूगोलामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, सुरुवातीलाच मी सांगितले पहिल्या सेशनमध्ये, मानव आणि पर्यावरण यांच्यामध्ये जो सहसंबंध आहे त्याचा अभ्यास केला जातो आर्थिक भूगोलामध्ये बरोबर. मानव हा पर्यावरणाचा एक घटक आहे बरोबर,
मानवी जीवनाला लागणाऱ्या आवश्यक त्या वस्तू कुठून मिळतात? पर्यावरणातून मिळत असतात बरोबर. फॉर एक्झाम्पल मूलभूत गरजा ज्या आपण म्हणतो, अन्न वस्त्र निवारा, कुठून मिळतात? निसर्गातून मिळतात बरोबर. मग मानवाच्या ज्या मूलभूत गरजा असतात ना, जसजशा भागत गेल्या तसतसं काय झालं बघा, मानव अधिक आरामी आणि सुसह्य असं जीवन जगू लागला बरोबर. त्याच्यातूनच काय झालं, शेतीचा उदय झाला, शिफ्टिंग कल्टिवेशनचं जे प्रमाण आहे ते कमी झालं, थोडंसं त्यांचं जीवन स्थिर झालं आणि पुढं तो अर्थार्जनाकडे वळला. ओके. आणि पुढं खनिज संपत्ती आणि उद्योगधंदे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. तर याच्यामुळं काय झालं, खनिज संपत्ती आणि उद्योगधंद्यामुळं आपण कशाकडे येतोय, आता आपण येतोय औद्योगिकीकरण बरोबर. व्यवसाय बघतोय ना आपण, तर आर्थिक व्यवसाय काळानुसार काय झालं, मानवीत वृद्धिगत झाला. ओके. आणि आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावरती त्यानं काय केलं, कमी श्रमामध्ये अधिक अर्थार्जन करण्यासाठी ज्या क्रिया आहेत ना त्या शोधून काढल्या. अजूनही आपण म्हणतोय ना, टेक्नॉलॉजी नवीन नवीन येतच आहे. ओके, लक्षात घ्या. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, तुम्हाला वॉन रईन आणि बेन्स्टाईन यांची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. वॉन रईन आणि बेन्स्टाईन, तर मानवाने आपल्या आर्थिक क्रिया, लक्षात घ्या, मानवाने आपल्या आर्थिक क्रिया ज्या आहेत ना त्या सामाजिक आणि बौद्धिक गरजा पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे आर्थिक व्यवसाय. लक्षात घ्या, पुन्हा एकदा मी रिपीट करते, मानवाने आपल्या आर्थिक सामाजिक बौद्धिक गरजा पूर्ण करण्यासाठी जे केलेले प्रयत्न आहेत त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, रईन आणि बेन्स्टाईन यांनी आर्थिक व्यवसाय. ठीक आहे. ओके, एकच डेफिनेशन लक्षात ठेवा, याच्या पलीकडे जास्त डेफिनेशन विचारल्या जाणार नाहीत. आर्थिक व्यवसाय म्हणजे काय आपण बघितलं, तर या आर्थिक व्यवसायावरती परिणाम करणारे घटक कोणते, आर्थिक व्यवसायावरती परिणाम करणारे घटक कोणते बघा. नैसर्गिक वातावरणात नैसर्गिक घटक असतात बरोबर. तर सांस्कृतिक पर्यावरण मोठ्या प्रमाणात कशावरती अवलंबून असतं, नैसर्गिक पर्यावरणावरती. आणि या दोन्ही पर्यावरणाचा कशावरती परिणाम होतो, व्यवसायावर परिणाम होतो, हे मी पहिल्या लेक्चरमध्ये पण शिकवलंय. मग मानवाचे आर्थिक व्यवसाय जे आहेत ना ते कशावर डिपेंड करतात, नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरणावरती अवलंबून असतात, लक्षात ठेवा. तर मानवाचे आर्थिक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या दोन घटकावरती अवलंबून असतात, नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यावरण याच्यावरती अवलंबून असतात. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये नैसर्गिक घटक किंवा ऑब्लिक त्याला प्राकृतिक घटक पण म्हटलं जाईल. तर इथं तुम्ही बघितलं तर एखादं भौगोलिक स्थान आहे, त्या स्थानाचा आकार आहे, विस्तार आहे, भूमीचं स्वरूप आहे, रचना आहे, हवामान आहे, मृदा आहे, वनस्पती, प्राणी जीवन वगैरे वगैरे, या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो, जलाशय पण असतील, या सगळ्याचा समावेश होतो नैसर्गिक घटकामध्ये किंवा प्राकृतिक घटकामध्ये. ठीक आहे. ओके, आणि हे सगळे जे घटक आहेत ना, हे सगळे घटक मानवाच्या आर्थिक क्रियावर आणि स्थानिकरणावरती परिणाम घडवून आणतात. ओके, क्लियर. त्याच्यानंतर आपण बघतोय सेकंड आर्थिक घटक, सामाजिक घटक ऑब्लिक सांस्कृतिक घटक. बघा, आर्थिक क्रियांच्या स्थानिकरणासाठी सामाजिक घटक महत्त्वपूर्ण असतात. प्रत्येक प्रदेशातील एक सामाजिक घटक आर्थिक विकासात मदत करत असतो. बऱ्याच वेळा सामाजिक घटक सुस्थितीत व चांगले असतात. जिथं सामाजिक घटक सुस्थितीत आणि चांगले असतात तिथं आर्थिक क्रियांचा जो विकास आहे ना तो कसा झालेला आहे, तो झपाट्याने झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे राजकीय घटक, लक्षात घ्या. आता राजकीय घटकामध्ये जर तुम्ही बघितलं तर नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये वस्तू निर्माण उद्योग, ठीक आहे, आणि उत्पादक वस्तूंच्या बाजारपेठा विशिष्ट अशा प्रदेशातच स्थानिक झालेल्या दिसतात. समजून घ्या बघा, नैसर्गिक साधन संपत्तीत वस्तू निर्माण उद्योग आणि उत्पादक वस्तूंच्या बाजारपेठा ज्या आहेत ना, तर एका स्पेसिफिक अशा प्रदेशातच स्थानिक झालेल्या दिसतात. मग त्या प्रदेशामध्ये असणाऱ्या राजकीय घटकांवरती आर्थिक क्रियांचे स्थानिकरण होत असतं, लक्षात घ्या. ठीक आहे. शासकीय धोरणे, शासन प्रशासन व्यवस्था, कायदे नियम सवलती, याच्यामुळे काय होतं, या सगळ्यामुळं विशिष्ट प्रदेशात उद्योगाचं स्थानिकरण. बघा, उद्योगाचं स्थानिकरण का होतं, याच्यामध्ये राजकीय घटकाचा रोल का आहे, हे सगळं तुम्हाला इथे एक्सप्लेन केलंय. आणि ज्या प्रदेशामध्ये राजकीय घटक प्रतिकूल असतात
अशा ठिकाणी आर्थिक क्रिया विकसित होत नाहीत. लक्षात घ्या, राजकीय घटक अनुकूलच पाहिजेत. वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय घटक स्थानिकीकरणावर परिणाम करतात, लक्षात ठेवा बरं का. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहेत शासकीय घटक. बघा, शासकीय घटकांचा परिणाम आर्थिक क्रियांच्या स्थानिकीकरणावरती होतो. शासकीय घटकांचा सुद्धा परिणाम आर्थिक क्रियांच्या स्थानिकीकरणावर होतो. शासनामार्फत नवीन आर्थिक क्रियांना परवानगी आणि अर्थसहाय्य केलं जातं. औद्योगिकीकरण स्वस्त दरामध्ये, एकच मिनिट थांबा. ओके, आपण पॉइंट कोणता बघतोय, शासकीय घटक. ठीक आहे, तर इथे जमिनीची उपलब्धता असेल, कर सवलती असतील, म्हणजे हे जवळजवळ आपण रेग्युलर लाईफ मध्ये बघतोच, हे सगळ्यांना एक जनरल नॉलेज म्हणून हे सगळं माहिती असतं. ठीक आहे, तर इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल असतील, ठीक आहे, त्या प्रदेशामध्ये काय होतात, आर्थिक क्रिया विकसित होतात, लक्षात घ्या. आणि शासकीय धोरणांची आर्थिक क्रियावर कसे परिणाम होतात, अनुकूल पण होतात, प्रतिकूल पण होतात. काही वेळा प्रादेशिक विकासामधला जो असमतोल आहे तो दूर करण्यासाठी काही आर्थिक क्रियांना प्रोत्साहन देणं आणि काहींना प्रतिबंध करणं असं जे धोरण आहे हे सरकारला राबवावंच लागतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आपला क्वेश्चन राहतो आर्थिक व्यवसायांचे प्रकार. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर नेक्स्ट आपला पॉइंट आहे आर्थिक व्यवसायांचे प्रकार. आता इथं जर तुम्ही बघितलं, विद्यार्थी डायरेक्ट आर्थिक भूगोलाला इथूनच स्टार्ट करतात. प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, इकॉनॉमिक्स मध्ये पण हा पार्ट तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, चतुर्थक, पंचम क्षेत्र आहे. तर प्राथमिक मध्ये पूर्णपणे निसर्गावर अवलंबून, इथं काही जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. द्वितीयक, जिथं प्राथमिक स्तरावरील उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यांचं पक्क्या मालात रूपांतर केलं जातं. तृतीयक मध्ये जे व्यवसाय समाजास विविध प्रकारच्या सेवा पुरवतात त्याला तृतीय श्रेणी म्हणतो, बरोबर. आता इथं भौगोलिक, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा विविध आर्थिक क्रियावरील प्रभाव, प्राथमिक आर्थिक क्रिया मुख्यतः जर बघितलं तुम्ही तर कशावरती अवलंबून असतात, पर्यावरणावरती अवलंबून असतात. ठीक आहे, म्हणजे शेतीसाठी जर तुम्ही बघितलं, जमीन सुपीक पाहिजे, बरोबर, पर्जन्य पाहिजे, टेम्परेचर पाहिजे. ठीक आहे, म्हणजे सगळ्याच प्रकारच्या शेती प्रकारांवर तापमान या घटकाचा प्रभाव असतो, बरोबर. भूरचनेचा परिणाम पण होतो. ओके, भूरचनेचा परिणाम पण होतो. जर इथं तुम्ही बघितलं तर जमिनीची उच्च उत्पादन क्षमता जी आहे ना, हा घटक जो आहे ना, हा सुद्धा शेतीवर परिणाम करतो. व्यापार शेती प्रकारामध्ये वाहतूक हा आर्थिक घटक महत्त्वाची भूमिका आहे. शेतीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. त्याच्यामध्ये शिफ्टिंग कल्टिवेशन, स्थायी शेती, मिश्र शेती, बागायती शेती, अशा शेतीच्या विविध प्रकारांवर कशाचा प्रभाव पडतो, प्रादेशिक सामाजिक घटकांचा प्रभाव पडतो. ठीक आहे, आणि सांस्कृतिक घटकांचा प्रभाव जेव्हा शेतीतील उत्पादने तयार होत असतात त्यावेळी होतो, बरोबर. तर सांस्कृतिक घटकांचा प्रभाव जो आहे ना, जेव्हा शेतीमधली उत्पादनं तयार होतात ना, तर त्यावेळी होत असतो, लक्षात ठेवा. आता द्वितीय आर्थिक क्रिया ज्या आहेत ना, तर इथं मजुरांची उपलब्धता लागते, जमीन बाजारपेठ पाहिजे, वाहतुकीचा विकास झालेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे बघा, वाहतुकीचा विकास झालेला पाहिजे. आणि ह्या घटकांचा प्रभाव आपण म्हणू शकतो की द्वितीय आर्थिक क्रियांवरती पडतो. बाजारपेठ उपलब्ध पाहिजे, बरोबर. हा घटक उद्योगधंद्याची उभारणी करण्यापूर्वीच विचार, जर बाजारपेठच उपलब्ध नसेल तर वस्तू उत्पादन करून का उपयोग आहे, बरोबर. आणि नाशवंत अवजड स्वरूपाच्या उद्योगातील मालाची ने आण लांब अंतरापर्यंत होऊ शकते का, नाही होऊ शकत. त्याच्यासाठी ते उद्योग काय केले जातात, बाजारपेठेजवळच उभारले जातात. ठीक आहे, रस्ते, रेल्वे, जल वाहतूक, तिन्ही वाहतुकींची भूमिका इथं महत्वाची असते, लक्षात घ्या. म्हणूनच इथं रस्ते, रेल्वे, जल वाहतुकीची जंक्शन जे असतात ना, ही औद्योगिक क्रियांची केंद्र बनतात, लक्षात ठेवा बरं का. की रस्ते, रेल्वे आणि जल वाहतुकीचे जे जंक्शन आहेत ना, हे औद्योगिक क्रियांची केंद्र का बघतात, का बनतात. ठीक आहे, सध्या जर तुम्ही वाहतुकीचे प्रकार बघितले, वाहतुकीचा दर असेल किंवा शासकीय धोरणं असतील, यांचा औद्योगिक केंद्रावरती परिणाम होतो. आणि इतर घटकामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल,
जलविद्युत हे ऊर्जेचे स्वस्त स्रोत आहेत, बरोबर? म्हणजे उद्योगाच्या उभारणीपासून ते उद्योगधंद्याच्या वाढीपर्यंत भांडवल हा प्रमुख घटक तर आहेच. उद्योगाच्या स्थानांवर भांडवल आणि त्याच्यावरच्या सवलती या सगळ्या आर्थिक घटकांचा प्रभाव पडतो. तृतीयक आर्थिक क्रियांसाठी जर तुम्ही बघितलं तर वाहतूक महत्त्वाचा घटक आहे. प्राकृतिक घटकामध्ये भूतार, मृदा, हवामान हे जे घटक आहेत ना, हे वाहतुकीच्या मार्गांसाठी प्रमुख घटक आहेत, बरोबर? आणि आर्थिक घटकामध्ये जर तुम्ही बघितलं तर भांडवल. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं माहिती का, इथं तुम्हाला प्राकृतिक घटक, आर्थिक घटक असे पॉईंट जे आहेत ना ते लक्षात ठेवायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला बाजारपेठा, बँका, विमा हे कसले आहेत, आर्थिक घटक आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक घटकामध्ये काय येईल, शासनाची भूमिका येईल, लोकांच्या परंपरा येतील, हे घटक महत्वाचे आहेत. काही प्रमाणात सांस्कृतिक व्यक्ती महत्वाचा परिणाम सुद्धा आर्थिक क्रियांच्या स्थानावरती होतो, काही प्रमाणात होतो, खूप जास्त होत नाही. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल, क्लिअर. आता धार्मिकता इथे एक घटक दिलेला आहे, बघा धार्मिकता काय आर्थिक घटक आहे का, नाही, पण त्याचा सुद्धा परिणाम होतो हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे, ओके. जरी हा आर्थिक घटक नसला तरी त्याचा सुद्धा इथं परिणाम होतो, काही अंशी होतो. आणि राजकीय घटकाची भूमिका सुद्धा याच्याशी रिलेटेड थोडीफार महत्वाची आहेच. आता याच्यानंतर आपल्याला आर्थिक विभाग बघायचे आहेत, प्राथमिक आर्थिक विभाग, द्वितीय आर्थिक विभाग, तृतीय आर्थिक विभाग, ठीक आहे. बघा आर्थिक क्रिया उत्पादन, वितरण, मालाची खरेदी, विक्री आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. आर्थिक क्रियांना आपण काय म्हणतो, आर्थिक क्रिया कशाशी संबंधित आहेत, आर्थिक क्रिया ज्या आहेत ना त्या उत्पादन, वितरण, मालाची खरेदी, विक्री आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. आर्थिक क्रियांना व्यवसाय पण म्हणतात. काही आर्थिक भूगोल तज्ञांनी आर्थिक क्रियांची किंवा व्यवसायांची विभागणी तीन विभागात केली. किती विभागामध्ये, तीन विभागामध्ये, लक्षात घ्या. पहिला आहे धंदा, दुसरा आहे व्यवसाय, तिसरा आहे नोकरी, किंवा काही देशामध्ये याची विभागणी पाच विभागात पण केली आहे, पण आपण इथं पाचही बघूया. पाचच्या पाच आपण इथं व्यवस्थित डिस्कस करूया, ठीक आहे. तर इथं जर विभाग तुम्ही बघितले, प्राथमिक विभाग, द्वितीयक विभाग, तृतीयक विभाग आणि चतुर्थक विभाग, ठीक आहे, ओके. चार विभाग झाले आणि पंचम विभाग. हे पाच विभाग मी तुम्हाला पूर्वी पण सांगितले होते, जे इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा डिस्कस केलेले आहेत, ठीक आहे, ओके. तर हा झाला आपला सेकंड चॅप्टरचा पार्ट फर्स्ट. लेक्चर सिरीज कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. मेन्ससाठी सुद्धा हे लेक्चर उपयोगी आहेत. पुस्तक मागवताना जर तुम्हाला काही अडचण आली तर डेफिनेटली तुम्ही चॅटबॉक्समध्ये डाऊट विचारू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राज्यसेवा 2025 देणारे विद्यार्थी किती जण आहेत ते फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर. चला आपण बघत होतो आर्थिक विभाग, प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीय, ठीक आहे, ओके. याच्यामध्ये आपण प्राथमिक विभाग, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक आणि पंचम विभाग हे पाठीमागच्या वेळेस आपण सांगितलेलं आहे. तर बघा आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, सुरुवातीला आपण घेतोय प्राथमिक विभाग. तर प्राथमिक विभाग हे आता सतत रिपीट रिपीट होऊन काय होणार आहे, आपले रिव्हिजन होणार आहे, लक्षात घ्या. तर प्राथमिक विभागामधली जी उत्पादने असतात ना ती कशाशी संबंधित असतात, निसर्गाशी संबंधित असतात, बरोबर? निसर्गाशी संबंधित असतात. त्याच्यामध्ये आपण बघतो शेती, मासेमारी, शिकार, वनांवर आधारित व्यवसाय, खाणकाम या व्यवसायांचा समावेश होतो. एवढा सोपा क्वेश्चन तर आपल्याला विचारणार नाहीत. विकसित देशामध्ये प्राथमिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या खूप जास्त, सॉरी, खूप कमी आहे. आणि विकसनशील देशामध्ये प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. हे दोन सेंटेन्स तुम्हाला खालील विधानांचा विचार करा असे विचारले जाऊ शकतात. फक्त विकसित, विकसनशील, अविकसित ह्या तीन टर्म तुमच्या क्लिअर पाहिजे, जेणेकरून तिथं तुम्हाला कन्फ्युजन नाही झालं पाहिजे, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. तर द्वितीयक विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर द्वितीयक विभागातील ज्या आर्थिक क्रिया असतात ना ह्याच्यामध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते, ठीक आहे. याच्यामध्ये तुमचा कापड उद्योग आहे, रासायनिक उद्योग आहे, त्याच्यानंतर जहाज बांधणी उद्योग आहे. लक्षात ठेवा,
द्वितीयक विभागामध्ये कोणत्या उद्योगांचा समावेश होतो? तृतीयक विभाग जो आहे ना, हा सेवा देणारा उद्योग आहे. या विभागातून सर्वसामान्य लोकांना सेवा पुरवल्या जातात. व्यापार सेवांमध्ये मालाची किरकोळ, घाऊक विक्री, वाहतूक, वितरण, तसेच मनोरंजन, कार्यालयीन सेवा, प्रसारमाध्यमे, पर्यटन, बँका, विमा सेवा, आरोग्य सेवा, हे जास्त कन्फ्यूज करते. बघा, तृतीय आर्थिक विभागामध्ये सेवा देणारे उद्योग आहेत कोणकोणत्या सेवा, ठीक आहे, ओके. आणि विकसित देशामध्ये काय होते बघा, विकसित देशामध्ये तृतीय विभागामध्ये जे उद्योग आहेत ना, या क्रियामध्ये गुंतलेल्या लोकांची संख्या सतत वाढत आहे, ठीक आहे. चतुर्थक आर्थिक विभाग कशाशी संबंधित आहे? बौद्धिक क्रियांशी संबंधित आहे, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये सांस्कृतिक उपक्रम, वाचनालय, वैज्ञानिक संशोधन, शिक्षण यांचा समावेश होतो, ठीक आहे. पाचव्या आर्थिक विभागामध्ये जर तुम्ही बघितलं तर समाजातील उच्च पातळीवरील निर्णय घेणाऱ्यांचा समावेश होतो. काही जण या विभागाला चतुर्थक आर्थिक विभागाची शाखा मानतात. याच्यामध्ये सरकारी अधिकारी, विद्यापीठे, प्रसार माध्यमे यांचा समावेश होतो. म्हणजे काही ठिकाणी हा जो पाचवा विभाग आहे ना, हा चौथ्या विभागालाच कन्सिडर केला जातो, ठीक आहे, ओके, क्लिअर. सोपा पार्ट आहे, याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये, ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये आपण बघतोय शेती आणि लाकूड काम, म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये आपण शेती आणि लाकूड. आता तुम्ही म्हणाल, मॅडम हे एवढं सोपं कशासाठी आपण करतोय? पेपर काढून बघा. पेपर काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आर्थिक भूगोल मी इतकं डिटेलमध्ये का घेत आहे तुम्हाला, ठीक आहे. जो पार्ट गरजेचा आहे तो खूप जास्त डिटेलमध्ये घेत आहे, जो सोपा आहे तो जस्ट आपण इथं डिस्कस करतोय, बरोबर. आता जे व्यवसाय पूर्णपणे निसर्गावरती अवलंबून असतात त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतात. निसर्गातून निर्माण होणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूंचा उपयोग कोण घेतो? माणूस घेतो, बरोबर. व्यवसायामध्ये जर तुम्ही शिकार, वन उत्पादन, मासेमारी, खाणकाम, पशुपालन या सगळ्याचा जो समावेश आहे तो आपण प्राथमिक व्यवसायामध्ये करतो, बरोबर. आता ज्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या जी आहे ना, या प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेली आहे, उदाहरणार्थ बघा आपलाच देश आहे, तर त्या देशाचा जो आर्थिक विकास होत असतो ना, तो कसा होत असतो? मंद होत असतो, लक्षात घ्या, बरोबर. कारण का? प्राथमिक व्यवसायातून मिळणारे आर्थिक लाभ तुलनेने कसे असतात? कमी असतात. विधान आणि कारणमध्ये उत्तरं विचारली जातात की का बरं इथं आर्थिक विकास कमी असतो. विकसनशील आणि कमी विकसित देशामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण काय कसं असतं? हे प्रमाण नेहमी जास्त असतं, बरोबर. विकसित देशामध्ये कमी असतं. प्राथमिक व्यवसाय हे मूलभूत आर्थिक क्रिया मानल्या जातात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा सेंटेन्स. प्राथमिक व्यवसाय हे मूलभूत आर्थिक क्रिया मानल्या जातात, कारण प्राथमिक व्यवसायावरतीच द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय जे असतात ना, ते डिपेंड करतात, ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. मुख्य प्राथमिक व्यवसाय कोणकोणते आहेत बघा. शेती हा मुख्य प्राथमिक व्यवसाय आहे, लक्षात घ्या, शेती हा मुख्य प्राथमिक व्यवसाय आहे. याच्यामध्ये तुम्हाला हजारो वर्षापासून मानव शेती करत आहे. शेती जगातील सर्वात मोठा महत्त्वाचा व्यवसाय आहे. जगातील 60% लोक शेती करतात, आपल्या भारतातीलच नाही, पूर्ण जगातील 60% लोक शेती करतात. शेती उत्पादनावर अनेक प्रक्रिया उद्योग चालतात, लक्षात घ्या. तसेच पशुपालनही मोठ्या प्रमाणात करता येते. आणि शेतीच्या शोधाच्या अगोदर मानव हा कंदमुळे, फळे तसेच शिकार करून काय करतो? आपले जीवन जगत होता. शेतीमुळं मानव स्थिर झाला. आधुनिक संस्कृतीचा आधार काय आहे? शेतीच आहे. शेती ही भूरचना, मृदा, हवामान, पाणी या भौगोलिक घटकावर अवलंबून असते, हे काही तुम्हाला सांगायची गरज नाही, बरोबर. आणि दिवसेंदिवस शेतीमध्ये काय होत आहे? सुधारणा पण होत आहे. पण हे असलं काही एक्झाममध्ये विचारत नाहीत. एक्झाममध्ये काय विचारतात? एक्झाममध्ये शेतीचे प्रकार विचारतात, ठीक आहे. एक्झाममध्ये शेतीचे प्रकार विचारतात. तर आता हे जे विविध कसोट्यांच्या आधारे कृषी प्रकार जे अभ्यासले जातात ना, ते आपल्याला बघायचं आहे. तर देशातील नैसर्गिक पर्यावरण, लोकसंख्या, लोकांच्या गरजा याच्यानुसार शेतीच्या स्वरूपात तुम्हाला भिन्नता आढळते. तर शेतीच्या स्वरूपामध्ये भिन्नता का आढळते? पर्यावरण आहे, लोकसंख्या आहे, लोकांच्या गरजा आहे, बरोबर, ओके. याच्यानुसार शेतीच्या स्वरूपामध्ये भिन्नता आढळते. आणि विविध कसोट्यांच्या आधारे कृषी प्रकार इथं आपल्याला अभ्यासलेले दिसून येतात. क्षेत्रावर आधारित जर तुम्ही कृषी प्रकार बघितले, कशावरती? क्षेत्रावरती आधारित. तर सघन आणि सखोल शेती, विस्तृत शेती दोन प्रकार आहेत. सघन ऑब्लिक सखोल शेती, विस्तृत शेती. दुसरा प्रकार आहे आर्द्रता व पाणी पुरवठा याच्यावरती आधारित. याच्यावरती आधारित आहे
आर्द्र शेती आणि कोरडवाहू शेती, जलसिंचन शेती. ठीक आहे, ओके. तर याच्यावरती 100% UPSC आणि MPSC प्रिलियममध्ये एक क्वेश्चन विचारला जातो. जसं तुम्हाला लँड रिफॉर्म्सवरती क्वेश्चन विचारले जातात की नाही, म्हणजे प्रत्येक वर्षीच्या प्रिलियममध्ये लँड रिफॉर्मवरती एक क्वेश्चन आहे, बरोबर? अगदी सेम तसंच आपण इथं म्हणू शकतो. चला, तर हे आपण कृषी प्रकार बघितले. आता हे कृषी प्रकार आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्याच्यानंतर तिसरा कृषी प्रकार बघा. टोटल 5 प्रकार आपल्याला बघायचे तिथं. तिसरा प्रकार आहे पीक प्ररूपांवर आधारित. बघा कशावरती, पीक प्ररूपांवर आधारित. एक पीक पद्धती शेती, दुबार पीक शेती, बहुपीक पद्धती शेती. ठीक आहे. तिसरा आहे उत्पादन प्रमाण आणि बाजारपेठेवर आधारित. उत्पादन प्रमाण आणि बाजारपेठेवर आधारित. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्राथमिक उदरनिर्वाह शेती, स्थलांतरित शेती, प्राथमिक स्थायी शेती, व्यापारी शेती, मळा शेती. ठीक आहे, ओके. उत्पादन प्रमाण आणि बाजारपेठेवर आधारित जर शेती तुम्ही बघितली तर प्राथमिक उदरनिर्वाह शेती, स्थलांतरित शेती, प्राथमिक स्थायी शेती, व्यापारी शेती आणि मळा शेती. ठीक आहे. प्रादेशिक आधारानुसार जर तुम्ही बघितलं तर मान्सून शेती आहे, भूमध्य सागरी शेती आहे, मिश्र शेती आहे आणि उष्ण कटिबंधीय मळा शेती आहे. ओके, लक्षात आलं. आता हे सगळे जे टाईप आहेत ना, तर हे सगळे टाईप तुम्हाला हळूहळू रिवाईज करायचे आहेत. ओके, प्रिलियमच्या पेपरची वाढती काठिण्य पातळी समजून घ्या आणि त्याच्यानुसार आर्थिक भूगोल, मानव भूगोल, जिओमॉर्फॉलॉजी, ओशनोग्राफी, क्लायमेटोलॉजी हा सगळाच भाग आपल्याला इथं कव्हर करायचा आहे. ओके, क्लिअर. चला, शेतीचं महत्त्व विचारतील का एक्झाम मध्ये? नाहीत विचारणार, करू पण नका. ठीक आहे, एवढं सोपा आयोग विचारत नसतं, एवढा सोपा पाठ आयोग विचारत नसतो. ठीक आहे, ओके. लाकूड काम याच्यामध्ये तुम्हाला शक्यतो तर हा भाग विचारणार नाहीत, पण काही मुद्दे असे असतात बघा जे कधी कधी तुम्हाला लॉजिकसाठी उपयोगी पडतात. फॉर एक्झाम्पल बघा, तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये काय होतं, आता हे आपल्याला माहिती की वन उत्पादन जगातला प्राचीन व्यवसाय आहे, बरोबर? वन उत्पादन प्राचीन व्यवसाय आहे. अधिक जमाती हा व्यवसाय करतात, म्हणजे वनस्पतीची मुळे, कंदमुळे, फळे गोळा करणे हे पण व्यवसाय आहेत. काळानुरूप याचं प्रमाण काय झालं, कमी झालं. बऱ्याच प्रदेशामध्ये मध पण गोळा केला जातो, डिंक गोळा केला जातो, कागद निर्मितीसाठी पुढे लाकूड तोड झाली, बरोबर? कधी कधी लाद्यापासून वस्तू असतील, पेट्या असतील, कलाकुसरीच्या वस्तू असतील, लाक असेल, हे जे उद्योग आहेत ना, हे कच्चा माल अरण्यातील वृक्षतोडीमुळे उपलब्ध होतो. आणि एक्झाम मध्ये काय विचारतील की समशीतोष्ण कटिबंधात लाकूड तोड हा व्यवसाय व्यापारी तत्वावर केला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याला करा क्वेश्चन की समशीतोष्ण कटिबंधामध्ये लाकूड तोड हा जो व्यवसाय आहे हा व्यापारी तत्वावरती केला जातो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्येच तुम्हाला कंदमुळे फळे गोळा करणे. आता इथं हे जे प्रदेश तुम्हाला दिलेले आहेत ना, फॉर एक्झाम्पल उष्ण प्रदेश आहे, तर उष्ण कटिबंधामध्ये जर तुम्ही बघितलं तर उष्ण कटिबंधामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आर्थिक क्रिया चालतात. ओके, क्लिअर. याच्यामध्ये तुम्हाला ॲमेझॉनचं खोरे आहे, ब्राझील आहे, पेरू आहे, इक्वेडोर आहे, न्यू गिनी आहे, याच्या अंतर्गतचा प्रदेश असेल, किंवा आशियामधील म्यानमार, थायलंड, भारताचा दुर्गम प्रदेश, तर इथं तुम्हाला हे व्यवसाय दिसून येतात. शिकार विषुववृत्तीय अरण्यातील आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये, हे फक्त लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट एक एकच पॉईंट आहे, तेवढंच फक्त आपल्याला काय करायचं आहे इथं लक्षात ठेवायचं आहे. जो भाग एक्झाममध्ये जास्त विचारत नाहीत तो भाग तुम्हाला इथं जास्त करायचा नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आता याच्यामध्ये बघा, काही भाग विचारला जातो जो आपण स्किप करतो की अरे हे एक्झाममध्ये विचारणार नाही. तुम्हाला समजून देते मी. फॉर एक्झाम्पल बघा, तर इथं तुम्हाला शिकार जे आहे ना, ऑस्ट्रेलिया देशामध्ये आदिम जाती करतात, उत्तर अमेरिका, आफ्रिका, काही ठिकाणी बंदी पण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर वनांचं महत्त्व जर बघितलं, वनांच्या महत्त्वावरती तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. क्वेश्चन कशावरती येतो मी सांगते तुम्हाला. मासेमारी आणि पशुसंवर्धन, त्याचे प्रकार आणि वर्गीकरण, वितरण. ठीक आहे. आता इथं
मासेमारीवरती क्वेश्चन पूर्वी पण आलेले आहेत, खाऱ्या पाण्यातील मासेमारी, गोड्या पाण्यातील मासेमारी, त्याच्यानंतर इकॉनॉमीमध्ये किती डिस्ट्रीब्युशन देतं मासेमारी हे क्षेत्र असेल, किंवा जगामध्ये सर्वात जास्त मासेमारी कुठं चालते वगैरे वगैरे. तर मत्स्यपालनाची कापणी त्यांच्या मूल्यांकनासाठी केली जाते, बरोबर, लक्षात घ्या. आता व्यावसायिक मासेमारी, मनोरंजनात्मक मासेमारी इत्यादी खऱ्या पाण्यातील किंवा गोड्या पाण्यातील मासेमारी असू शकते, लक्षात घ्या. मरियन फिशिंग किंवा अंतर्देशीय पाण्यात मासेमारी असू शकते. इथून काही क्वेश्चन बनेल का? नाही बनणार. व्यावसायिक मासेमारी म्हणजे काय? नफ्यासाठी मासे आणि इतर समुद्री खाद्यपदार्थ पकडणं. इथंपर्यंत पण क्वेश्चन येईल का? नाही येणार. क्वेश्चन कशावरती येतो सांगते मी तुम्हाला. बघा, इथं तुम्हाला जर बघितलं ना, तर तुम्हाला बेटावरचं जे मत्स्यपालन आहे ना, तर हे मत्स्यपालन मुख्यतः नद्या आणि तलावांमध्ये केलं जातं, बरोबर. आता इथं जो पॉइंट आहे ना, विशेषतः म्हणून तुम्हाला दिलेला, याला करा IMP, विशेषतः आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये. पुन्हा एकदा मी रिपीट करते, आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये बेटे मत्स्यपालन ही एक महत्त्वाची क्रिया आहे आणि इथं मासे कमी प्रमाणात पकडले जातात, मुख्यतः वैयक्तिक कुटुंबाला आधार देतात किंवा काही असंघटित बाजारामध्ये विकले जातात, ठीक आहे. भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर भारतातील मासेमारी हा महागड्या राज्यातील एक प्रमुख उद्योग आहे. 14 दशलक्ष लोकांना रोजगार देतो, लक्षात ठेवा. 42 मध्ये जर तुम्ही बघितलं, स्वातंत्र्य मिळाल्यापासून मत्स्य उत्पादनामध्ये 10 पटीनं वाढ झालेली आहे, लक्षात ठेवा. भारतामध्ये किती सागरी खर्चाची सागरी रेषा आहे, किंवा मासळीचा प्रमुख पुरवठादार आपला देश आहे का, किंवा झपाट्याने हे क्षेत्र वाढत आहे का, हे तर विचारलं जातं. पण इकॉनॉमिक सर्वे याच्यामधून तुम्हाला जे रिसेंटची आकडेवारी आहे ती सुद्धा तुम्हाला इथं विचारली जाऊ शकते, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया आपण. नेक्स्ट बघा, ऍक्वाकल्चर वरती एखादा पॉइंट तुम्हाला माहित पाहिजे. काय आहे ऍक्वाकल्चर? ऍक्वाकल्चर म्हणजे मासे आणि जे इतर जलचर जीव आहेत ना, त्यांची शेती, त्याला म्हटलं जातं ऍक्वाकल्चर. भारतामध्ये आहे का? आहे. रोजगार, पोषण आणि व्यापार या दृष्टिकोनातून मासेमारी उद्योग अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे, ठीक आहे. मग हा व्यवसाय विकसित देश आहेत ना, तर या देशामध्ये आधुनिक पद्धतीने केला जातो, हे तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, मासे हे किनाऱ्यावरील लोकांचं कसलं अन्न आहे? पूरक अन्न असल्यामुळे दाट लोकवस्तीच्या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पश्चिम युरोप, कॅनडा, पेरू, चिली, भारत, फिलिपाईन्स या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होते. लक्षात ठेवा, साधा सिंपल क्वेश्चन येतो. भारतासोबतच या देशांची नावं लक्षात ठेवा. आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये व्यापारी तत्वावर मासेमारी केली जाते. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये व्यापारी तत्वावर मासेमारी केली जाते. आता मासेमारीचं महत्त्व तुम्हाला शक्यतो तर एक्झाममध्ये विचारणार नाहीत, करू पण नका, ठीक आहे. ओके, क्लिअर. जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं मी तुम्हाला इथं सांगतच आहे. नेक्स्ट आपला टॉपिक आहे खनिजे आणि उद्योग. आता याच टॉपिकमधून तुम्हाला आला होता क्वेश्चन, पण तुम्हाला कोणीच सांगत नाही की कुठून क्वेश्चन येतो, कसा येतो, कसे क्वेश्चन विचारले जातात. वेबरचा सिद्धांत जो मी बोलले होते ना तुम्हाला, खनिजे आणि उद्योग. जस्ट एक मिनिटाचा ब्रेक आपण घेऊया. इथं आपल्याला खनिज, त्याचं महत्त्व, वैशिष्ट्य, वितरण, औद्योगिक स्थानावरती परिणाम करणारे घटक, वेबरचा सिद्धांत आणि जगातील औद्योगिक प्रदेश. याच्यापैकी वेबरच्या सिद्धांतावरती 2023 च्या परीक्षेमध्ये क्वेश्चन आला होता.
पण तिथं कोणालाच नाही कळलं की हा क्वेश्चन वेबरच्या सिद्धांतावरती होता. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. तर हा पार्ट आपल्याला इथं अभ्यासायचा आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन दिलेली आहे. उद्योग धंद्याची जी सुरुवात आहे कधीपासून झाली, 17व्या शतकापासून झाली. ठीक आहे, असं इथं दिलेलं आहे. औद्योगिक क्रांती कुठं झाली, युरोपमध्ये झाली. औद्योगिकीकरणाचा जो प्रसार आहे संपूर्ण जगामध्ये झाला, बरोबर. नवनवीन यंत्र असतील किंवा काय म्हणू शकतो आपण, नवनवीन यंत्राचा आणि तंत्राचा शोध लागल्यामुळं काय झालं, उद्योग धंद्यांना इथं गती प्राप्त झालेली आपल्याला दिसते. आणि याच्यामुळं काय झालं बघा, याच्यामुळं त्याचं स्वरूप जे आहे ना ते सुद्धा बदलत आणि विकसित होत गेलं. ठीक आहे, ओके, औद्योगिक क्रांतीमुळं. आता इथं आपण बघतोय खनिजे म्हणजे काय. सिंपल कंटेंट आहे, फक्त ऐकून घ्या. बघा, आर्थिक सामाजिक आर्थिक वाढीसाठी प्राथमिक भौतिक पाया म्हणजे खनिज संसाधने. आता संसाधने म्हणजे काय मी तुम्हाला शिकवलंय, बरोबर. तर सामाजिक आर्थिक वाढीसाठी प्राथमिक भौतिक पाया म्हणजे काय, खनिज संसाधने. ठीक आहे, ओके. आकडेवारीनुसार मानवाकडून वापरल्या जाणाऱ्या 95% पेक्षा जास्त ऊर्जा, उद्योगात वापरल्या जाणाऱ्या 80% कच्च्या मालाचा, कृषी उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या 70% कच्च्या मालाचा वापर खनिज संसाधनांमधूनच होतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. आणि देशाला औद्योगिक विकासाचा पाया देण्यासाठी काय महत्त्वाचं आहे, खनिज संसाधने, लक्षात घ्या. आता इथं भारतामध्ये खनिज संसाधने खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे संपन्न आहोत आपण त्या दृष्टीनं, असं जर इथं आपण बघितलं तर. बाकी त्याची आकडेवारी वगैरे तुम्हाला स्पेसिफिक भारताचा भूगोल घेताना आपण घेऊया. ठीक आहे, ओके. आता इथं बघा, तुम्हाला इथं अधिक खनिजे भारतामध्ये आहेत असं दिलेलं आहे. सुमारे आता सगळीच खनिजे ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची असतात का, नसतात, लक्षात घ्या. सगळीच खनिजे ही आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची नसतात. त्याच्यापैकी फक्त 30 खनिजे अशी आहेत जी आर्थिक दृष्टिकोनातून खूप जास्त महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये कोळसा आहे, त्याच्यानंतर मॅंगनीज आहे, बॉक्साईट आहे, अभ्रक आहे, तर हे महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये जर बघितलं पेट्रोलियम, नॉन फेरस धातू असतील, तांबे, ग्रॅफाइट, यांची मात्रा कशी आहे, कमी आहे. मग प्राथमिक उत्पादनाचं रूपांतर अधिक उपयुक्त घटकात करणं म्हणजे उद्योगधंदे, बरोबर. याचाच अर्थ काय, कच्च्या मालाचं रूपांतर उपभोग्य अशा पक्क्या मालामध्ये करणं म्हणजे काय, उद्योगधंदे. ठीक आहे, इथं तुम्हाला टाइप्स ऑफ मिनरल्स दिलेला आहे. इथं तुम्हाला मार्बल आहे, स्लेट आहे, त्याच्यानंतर ग्रॅनाइट आहे, बेसॉल्ट आहे, टायगर साय आहे, बरोबर, स्कोरिया आहे, अँबर आहे. तर हे टाईप आहेत. खनिज स्रोतांचे प्रकार तुम्हाला खाली पुन्हा इथं दिलेले आहेत की त्यांच्या रासायनिक आणि कशावरती असतात हे प्रकार, रासायनिक आणि भौतिक वैशिष्ट्यांवर असतात. खनिजे 2 प्राथमिक श्रेणीमध्ये विभागली जातात, ते म्हणजे धातू आणि गैरधातू. हे आपल्याला माहिती आहे, सायन्समध्ये आपण अभ्यासतो. आणि मुळात 2 प्रकार वर्गीकरण केलं जातं, धातू आणि अधातू. ठीक आहे, ओके. तर जी मेटॅलिक खनिज धातू उद्योगाच्या वाढीसाठी एक भक्कम पाया म्हणून काम करतात, याच्यामध्ये लोह धातू आणि बॉक्साईट, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि धातूच्या खनिजांमध्ये धातूची चमक किंवा हे करू नका, फेरस नॉन फेरस धातूची खनिज ही खनिजांची उपश्रेणी आहे. ठीक आहे, आता फेरसमध्ये जर बघितलं, फेरस खनिजे लोह समाविष्ट असलेल्या सगळ्या खनिजांचा संदर्भ देतात. आता इथं तुम्हाला बघा, क्रोमाइट्स असतील, लोह धातू, मॅंगनीज, तर ही जी सगळी खनिजे उत्पादनाचे मूल्य आहेत ना, सुमारे 3/4 भाग फेरस खनिजांनी बनलेला आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि ही खनिज जी फेरस श्रेणीमध्ये येतात ना, ही आपण म्हणू शकतो की उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी एक भक्कम पाया आहे, लक्षात घ्या. आणि फेरस खनिज साठा उत्पादनाच्या बाबतीमध्ये आपल्या भारताची स्थिती कशी आहे, चांगली आहे. आणि जे नॉन फेरस आहेत ना, लोहमुक्त म्हणतो आपण त्याला, तर याच्यामध्ये तांबे येतं, बॉक्साईट येतं. बॉक्साईट वगळता भारताला नॉन फेरसमध्ये कमी प्रदेश आहे, पण बॉक्साईटचं मात्र इथं प्रमाण आपल्या भारतामध्ये जास्त आहे, इवन आपल्या महाराष्ट्रामध्ये पण जास्त आहे. ठीक आहे, चांगल्या क्वालिटीचं बॉक्साईट आपल्या भारतामध्ये मिळतं. ठीक आहे, अधातू खनिज जर बघितले आपण इथं, अधातू खनिजामध्ये तुम्हाला ना, तर इथं बघा, नॉन मेटॅलिक, ठीक आहे, जिप्सम, फॉस्फेट,
कायनाइट, सिलिमिनाइट, डोलेमाइट, चुनखडी, अभ्रक. ओके, आता ही जी सिमेंट खते, रिफॅक्टरीज असतात, इलेक्ट्रॉनिक वस्तूचं उत्पादन, तर या क्षेत्रामध्ये ही खनिजे वापरली जातात. त्याच्यानंतर आहेत इंधन खनिज, कोळसा, पेट्रोलियम, याच्यासारखी खनिज सेंद्रिय स्वरूपाचे असतात आणि ते जे पुरलेले प्राणी असतील किंवा वनस्पतीच्या जीवनातून निर्माण होतात. ठीक आहे, जीवाश्म इंधन याच्यावरती आयोगाने पूर्वी क्वेश्चन विचारलेला होता, जीवाश्म इंधनावरती. ठीक आहे, आणि इतर अधातूमध्ये पुन्हा तुम्ही अभ्रक, चुनखडी, ग्रॅफाइट यांना टाकू शकता, जे निसर्गामध्ये अजैविक आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर खनिजांची वैशिष्ट्य बघितलं तर खनिजांच्या वैशिष्ट्यावरती आयोगाचा क्वेश्चन येत नाही, करू पण नका, एवढं सोपं आयोग काहीही विचारत नाही. ओके, क्लिअर. बघा, याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय विचारलं जाऊ शकतं, वैशिष्ट्य तर करू नका, वैशिष्ट्य विचारली जात नाहीत. खनिजांचं वितरण तुम्हाला विचारलं जातं, जस्ट एक मिनिट थांबा, खनिजांचं वितरण जे आहे ना ते तुम्हाला विचारलं जातं, एकच मिनिट थांबा. तर आपण बघतोय खनिजांचं वितरण. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये, बघा आपल्या भारतामध्ये खनिज संपत्तीचं जे वितरण आहे ना ते कसं आहे, असमान आहे. कसं आहे, असमान आहे. ठीक आहे, खनिज संसाधनाच्या घटना भौगोलिक रचनेच्या विशिष्ट श्रेणीशी जोडल्या जातात. बरोबर, आता इथं जर तुम्ही बघितलं, मी जसं तुम्हाला बोलले होते की जिओलॉजीचा भाग आपल्या सिलेबसमध्ये दिलेला नाहीये, बरोबर, पण खडकशास्त्रावरती जे क्वेश्चन येतात ना, म्हणजे गोंडवाना प्रणाली असेल, बरोबर, विंध्यायन प्रणाली असेल, तर हा भाग काय आहे, हा जिओलॉजीचा भाग आहे, फक्त सिलेबसमध्ये क्लिअरली आपल्याला दिलेला नाहीये. तर कोळशाची बहुतांश साठे, असं एखादं सेंटेन्स येतं बघा एक्झाममध्ये, कोळशाचे बहुतांश साठे गोंडवाना प्रणालीमध्येच आहे. बरोबर, कोळशाचे बहुतांश साठे गोंडवाना प्रणालीमध्येच आहेत. तांबे, शिसे, जस्त
इत्यादींसह धारवाड आणि कडप्पा प्रणालीमध्ये लक्षणीय धातूचे साठे आहेत, लक्षात ठेवा बरं का. गोंडवाना प्रणाली जर म्हटलं तर कोळशाचे साठे आहेत बरोबर. याच्याशिवाय धारवाड प्रणाली जर म्हटलं तर तांबे, शिसे, जस्त, ओके, तर इथं तुम्हाला लक्षणीय धातूची खनिजे दिसून येतात. दामोदर, सोन आणि गोदावरी, बघा नद्यांच्या खोऱ्याबद्दल जर तुम्हाला स्पेसिफिक क्वेश्चन विचारला तर दामोदर, सोन, महानदी, गोदावरीची खोरे जी आहेत ना, 97% अधिक कोळसा साठा जर तुम्हाला विचारलं की खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये 97% जास्त कोळसा साठा दिसून येतो. ऑप्शन असेल दामोदर नदी, सोन नदी, महानदी, गोदावरी नदी, कावेरी नदी, जे काय असतील ते असतील. तर ह्या नद्यांची नावं लक्षात ठेवा. अरबी समुद्र, आसाम, गुजरातचा गाळाचा भाग असेल, खोरे असेल, इथं तुम्हाला पेट्रोलियमचे साठे आढळतात. आणि कृष्णा, गोदावरी, कावेरी खोऱ्यामध्ये तुम्हाला पेट्रोलियमचे नवीन साठे मिळतात. बघा, पेट्रोलियमचे जुने साठे आणि पेट्रोलियमचे नवीन साठे, हेही तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. जी विंध्ययन प्रणाली आहे किंवा विंध्ययन श्रेणी आहे, तर या विंध्ययन प्रणालीमध्ये आढळणाऱ्या प्रमुख गैरधातू खनिजामध्ये, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जसं तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो, गोंडवाना प्रणाली, धारवाड प्रणाली, त्याच्यानंतर विंध्ययन प्रणाली, गोंडवाना प्रणालीमध्ये कोळसा मिळतो, धारवाड प्रणालीमध्ये काय मिळतं, तांबेशीस मिळतं, विंध्ययन प्रणालीमध्ये काय मिळतं, इथं तुम्हाला गैरधातू खनिज मिळतात, जसं की जिप्सम असेल, कॅल्शियम असेल, चुनखडी आहे, डोलोमाइट आहे, यांचा समावेश होतो. आणि भारतातील द्वीपकल्पीय पठारी प्रदेशातील प्राचीन क्रिस्टलीन खडकामध्ये बहुसंख्य धातू खनिजे आपल्याला इथं आढळतात. ठीक आहे, आता हे आपण बघितलं. याच्यानंतर आपल्याला भारताचा प्रमुख खनिज प्रदेश बघायचा आहे. मॅप रीडिंग वगैरे मी घेईन तुमचं पुढं. तर बघा, भारतातील प्रमुख खनिज प्रदेश जो आहे ना, तो कोणता आहे? तर खनिज असं नाही की ऑल ओव्हर भारतामध्ये मिळतातच. तर बघा, बहुधा तीन मोठ्या भागामध्ये ते केंद्रित झालेले आहेत. कोणते आहेत बघा तीन मोठे भाग? याच्यामध्ये तुम्हाला ईशान्य पठार जो आहे ना, ईशान्य पठाराचं क्षेत्रफळ बघायचं आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला छोटा नागपूर पठार, ओरिसा आणि पूर्व आंध्रच्या पठाराचा समावेश होतो. लक्षात ठेवा, छोटा नागपूर पठार, ओरिसा आणि पूर्व आंध्रच्या पठाराचा समावेश. विशेषतः धातू विज्ञानासाठी वापरले जाणारे समृद्ध खनिज जे आहे ना, याच भागामध्ये आढळतं. छोटा नागपूर तर आपल्याला माहित आहे, याच्याशिवाय ओरिसा आणि पूर्व आंध्रचा भाग तुम्ही लक्षात ठेवा. लोहधातू, मॅंगनीज, अभ्रक, बॉक्साईट असेल, चुनखडी असेल, डोलोमाइट असेल, यांसारख्या अनेक खनिजांचे, विशेषतः धातू उद्योगात वापरल्या जाणाऱ्या खनिजांचे समृद्ध साठे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या प्रदेशामध्ये आढळतात. हा प्रदेश म्हणजे कोणता? छोटा नागपूर, आसाम, हा प्रदेश. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे बघा दामोदर, महानदी आणि सोन, हे आपण पाठीमाग आपण बघितले, कोळशाचा मुबलक साठा. याच्याशिवाय भारतामध्ये तांबे, युरेनियम, थोरियम, फॉस्फेट यांचे महत्त्वपूर्ण साठे आहेत. आता काही सगळीच खनिजे महत्त्वाची असतात का? नाही, काही खनिजे महत्त्वाची असतात, काही खनिजे महत्त्वाची नसतात पण. ठीक आहे, तर महत्त्वाची खनिजे आपण इथं बघूया. बघा, लोह खनिजामध्ये जर तुम्ही बघितलं, भारतामध्ये लोह खनिज आहे का भरपूर प्रमाणात? आहे, बरोबर. 60% जास्त लोह सामग्री असलेलं खनिज उच्च दर्जाचं आहे. याच्यामध्ये हेमेटाईट, मॅग्नेटाईट, लिमोनाईट हे जे टाईप्स आहेत ना, तर हे टाईप्स तुम्हाला विचारले जातात, जसं की कोळशाचे विचारले जातात, अँथ्रासाइट असेल, बिट्युमिनस असेल, सेम तसंच तुम्हाला इथं विचारले जातात. तर हे 60% जे आहे ना, हे पर्सेंटेज सध्या तरी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आणि इथं लोह खनिजाचे तीन मुख्य प्रकार केले जातात, आता जे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, बघा, देशाच्या ईशान्येकडील पठारी प्रदेशामध्ये कोळशाच्या साठ्याजवळच तुम्हाला लोखंडाच्या खाणी पण मिळतात. लक्षात ठेवा बरं का, कोळशाच्या साठ्याजवळच लोखंडाच्या खाणी आहेत. ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यामध्ये जगातल्या 50% जास्त लोहखनिज साठा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओडिसा, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू. ठीक आहे, ओके. आणि आंध्र प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं, स्पेसिफिक तुम्हाला आंध्र प्रदेशाचं विचारलं तर अनंतपूर,
बघा, तुम्हाला 2023 ला एक राजस्थान वरती क्वेश्चन आला होता, खनिज संपत्ती वरतीच क्वेश्चन पेपर काढून बघा, ठीक आहे? ओके, तर आंध्र प्रदेशामध्ये जर तुम्ही बघितलं, अनंतपूर, खम्मम आहे, कृष्णा आहे, कुर्नूल आहे, कडप्पा आहे, नेल्लोर आहे, हे जिल्हे आहेत ना, हे लोखनिजाचे साठे असलेले जिल्हे आहेत, लक्षात घ्या. याच्या व्यतिरिक्त राजस्थान, महाराष्ट्र, तमिळनाडू इथं पण आहेत. आता इथं जर तुम्ही बघितलं ना, तर विशेषत उद्देश काय आहे, निर्यात. ठीक आहे, निर्यातीच्या उद्देशाने छत्तीसगड, ओडिसा इथल्या ज्या खाणी आहेत ना, त्या विकसित केल्या जात आहेत. ठीक आहे, उद्देश काय आहे, निर्यात करायचं आहे बाबा. आता गोव्यामधील खनिज कमी दर्जाचे आहे, बरोबर, तरी ते काय करतं, उत्पादन योगदान देतं ना आपल्या इकॉनॉमीमध्ये, बरोबर. मार्मा गोवा बंदरातून गोव्याजवळ जवळपास सगळं लोखंड कुठं पाठवलं जातं, जपानला पाठवलं जातं, लक्षात ठेवा. मॅंगनीज ओडिसा, MP, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश हे प्रमुख उत्पादन क्षेत्र आहेत. महाराष्ट्रातील नागपूर आणि भंडारा जिल्ह्यापासून मध्य प्रदेशातील बालाघाट आणि छिंदवाडा जिल्ह्यापर्यंत पसरलेल्या पट्ट्यात भारतातील एकूण मॅंगनीज धातूच्या साठ्यापैकी 78%हून अधिक साठे आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला मॅंगनीज धातूच्या साठ्यांवरती क्वेश्चन पाठीमागं आला होता. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फक्त 21, 22, 23 चे करू नका, 23, 13 पासूनचे करा. लक्षात घ्या, सिलेबस बदललेला नाही आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली आहे. तुम्हाला काय होईल, तुम्हाला खूप चांगले चांगले पॉईंट्स मिळून जातील 13 पासूनचे पेपर जर तुम्ही इथं केले तर. ठीक आहे, देशामध्ये मॅंगनीज, हां, मॅंगनीजचा सर्वात मोठा उत्पादक कोण आहे, मध्य प्रदेश. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ 33% वाटा आहे. सुंदरगड, रायगड, बोलंगीर, केऊनझोर, जाजपूर, मयूरभंज, कोरापूट, कालाहंडी खाणकामाचे महत्त्वपूर्ण प्रदेश. ठीक आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर देशातील एक महत्त्वपूर्ण उत्पादक कर्नाटक, किती टक्के, 26% योगदान आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला स्टेट पण लक्षात ठेवावं लागेल, काही ठिकाणं पण लक्षात ठेवावी लागतील. मॅंगनीज जे नागपूर, भंडारा आणि रत्नागिरी जिल्ह्यात उत्खनन केलं जातं, हे महाराष्ट्रात उत्पादित होणारं दुसरं खनिज आहे. ठीक आहे, ओके, हे आहे महत्त्वाचं. खनिजांचा उपयोग इतकं जास्त महत्त्वाचं नाही, विचारलं जात नाही कशासाठी उपयोग होतो, करू पण नका. ठीक आहे, सोपा पार्ट आहे. नेक्स्ट बघा, हां, याच्यावरती तुम्हाला विचारला होता क्वेश्चन आयोगाने, औद्योगिक स्थानांवर परिणाम करणारे घटक. तर जो पार्ट महत्त्वाचा आहे तोच मी तुम्हाला इथं घेत आहे, की ज्याच्यावरती 100% क्वेश्चन विचारले जातात. बघा, औद्योगिक स्थानांवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत, जर आपण बघितलं तर सामान्यत उद्योगांच्या स्थानावरती, झूम करते मी अजून म्हणजे तुम्हाला दिसेल, उद्योगाच्या स्थानावर आर्थिक विचारांचा प्रभाव पडतो, पडतो, बरोबर. तरीही काही गैर आर्थिक विचारांमुळे काही उद्योगांच्या स्थानावर आपण काय म्हणू शकतो, इथं प्रभाव पडतो. नफा वाढणं ज्याच्यामुळं खर्च कमी करणं सूचित होतं, उद्योगांच्या स्थानासाठी विशिष्ट ठिकाणाच्या निवडीचं महत्त्व खूप जास्त आहे, आणि उद्योगाच्या स्थानावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांबद्दल आपल्याला इथं जाणून घ्यायचं आहे, लक्षात घ्या. तर उद्योगाला विशिष्ट ठिकाणी खेचणारे अनेक घटक आहेत, की तिथंच तो उद्योग का. ठीक आहे, ओके, याच्यामध्ये बघा, कच्च्या मालाची उपलब्धता, मजुरांची उपलब्धता, त्याच्यानंतर आहे बाजारपेठेची जवळूक, वाहतूक सुविधा, शक्ती. ठीक आहे, किती घटक झाले, 5, साईट आणि सेवा 6, सगळ्यात महत्त्वाचं आहे वित्त 7, त्याच्यानंतर 8वा आहे नैसर्गिक आणि हवामान विषयक विचार, आर्टिफिशियल करून थोडंसं ॲडजस्ट करू शकतात पण हे महत्त्वाचं आहे, वैयक्तिक घटक आणि धोरणात्मक विचार. टोटल किती आहे, टोटल 10 घटक तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर आहे बाह्य अर्थव्यवस्था, विविध घटक, म्हणजे टोटल 12, त्यापैकी 10 जास्त महत्त्वाचे आहेत. ओके, क्लिअर, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता हे 12 घटक जे आहेत ना, हे 12 घटक आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहेत, कारण का, या 12 पैकीच एका घटकावर आयोगाने विचारला होता तुम्हाला क्वेश्चन. ठीक आहे, ओके, तर पहिला आहे कच्च्या मालाची उपलब्धता. बघा, उद्योगाचं स्थान तुम्ही निश्चित करताय, बरोबर,
मग कच्च्या मालाचे स्रोत जिथं आहेत ना तिथून जवळच सिलेक्ट केलं जातं स्थान, बरोबर? मग कच्च्या मालाच्या स्रोताच्या जवळ आल्याने काय होतो, उत्पादनाचा खर्च कमी होतो। म्हणजे मोठ्या उद्योगांसाठी कच्च्या मालाची किंमत एकूण खर्चाचा मोठा भाग बनते, लक्षात ठेवा बरं का। आणि बहुतेक कृषी आधारित, हे लक्षात ठेवायचंय की बहुतेक कृषी आधारित आणि वन आधारित उद्योग कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या स्रोतावरच्या परिसरात आहे। कोणते उद्योग? कृषी आधारित आणि वन आधारित उद्योग। लक्षात आलं? हेर उत्पादन खर्चाशी याचा संबंध येतो। त्याच्यानंतर दुसरा घटक जो आहे, मजुरांची उपलब्धता। दुसरा घटक आपण बघूया। उद्योग आहे म्हटल्यानंतर मजूर तर पाहिजे, हो की नाही? मजूर पाहिजेत ना, मजूर पुरवठा। मग कामगार ज्या ठिकाणी जास्त असतात, बरोबर? आता इथे बघा, स्वस्त पण मिळाले पाहिजेत, कुशल पण मिळाले पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे। आणि कामगार केंद्राकडे उद्योगाचं आकर्षण हे उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या श्रम खर्चाच्या गुणोत्तरावर अवलंबून असतं। व्हेरी 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 इम्पॉर्टंट, लक्षात घ्या। पुन्हा एकदा मी रिपीट करते, उद्योगासाठी तुम्हाला कुशल कामगार पाहिजेत, पण ते स्वस्त पण मिळाले पाहिजेत, पुरेसे पण मिळाले पाहिजेत, ठीक आहे? कामगार केंद्र जे आहे ना त्याच्याकडे उद्योगाचं जे आकर्षण आहे हे उत्पादनाचा जो एकूण खर्च आहे ना, तर या उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या आणि श्रम खर्चाच्या गुणोत्तरावरती अवलंबून असतं, ओके? ज्याला वेबर मजूर खर्च निर्देशांक, क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला कशावरती क्वेश्चन येऊ शकतो, वेबर मजूर खर्च निर्देशांक, ठीक आहे, ओके। मुंबई प्रदेशाच्या अंतर्गत भागात कुशल कामगारांची उपलब्धता हा या प्रदेशातील कापूस वस्त्र उद्योगाच्या सुरुवातीच्या एकाग्रतेसाठी जबाबदार घटकापैकी एक होता। कापूस उद्योगाशी रिलेटेड 3 ते 4 वेळा आयोगाने क्वेश्चन विचारले, लक्षात घ्या, क्लियर? त्याच्यानंतर बघा, बाजाराची जवळीक हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। बाजाराची जवळीक बघा, तर बाजारातील प्रवेश आणि उद्योगाच्या स्थानावर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक। आता उद्योजकाने विचारात घेतलं पाहिजे की त्याचा उद्योग आहे नाशवंत पदार्थ बनवण्याचा, बरोबर? की जे लगेच खराब होतात, अवजड वस्तूंचे उत्पादन असेल तर लांब वाहतूक करता येते का? नाही, म्हणजे सामान्यतः ते बाजारपेठेच्या जवळच पाहिजे। ब्रेड बेकरी असेल, बर्फ असेल, कॅन असतील, बरोबर? तर हे बाजारपेठेच्या जवळच असले पाहिजेत, लक्षात आलं? आणि वितरणासाठी काय होतं, मग वाहतूक खर्च कमी येतो। ग्राहक उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या बाबतीत बाजारपेठेची सुलभता महत्त्वाची असते, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आहे वाहतूक सुविधा। वाहतूक सुविधेमध्ये जर बघितलं, पाणी, रस्ता, रेल्वे 3 पद्धती आहेत, बरोबर? हे आपण पाठीमागे बघितले। त्याच्यानंतर आहे 5वा मुद्दा, शक्ती, विद्युत शक्ती। वीज उपलब्ध पाहिजे, हे सोपं आहे, याच्यावरती तुम्हाला इतकं काही क्वेश्चन विचारणार नाही। जिथं जिथं महत्त्वाचं आहे ते मी तुम्हाला सांगते। तर इथं तुम्हाला ऊर्जेचे प्रमुख स्रोत बघितले पाहिजेत। त्याच्यानंतर आहे साईट आणि सेवा। साईट आणि सेवामध्ये तुम्हाला इथं सार्वजनिक उपयोगिता सेवांचं अस्तित्व, साईटच्या मूल्याची स्वस्तता, त्याच्यानंतर जागेशी संलग्न सुविधा पाहिजेत, वित्त पुरवठा पाहिजेत, अनुदान पाहिजे, ठीक आहे, ओके, क्लिअर? हे झाले 6 मुद्दे, ज्याच्यावरती महत्त्वाचे जे आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले, ठीक आहे? त्याच्यानंतर आहे बघा वित्त। वित्त पण तुम्हाला इतकं जास्त विचारलं जाणार नाही। त्याच्यानंतर आहे नैसर्गिक हवामान, दमट हवामान हे आपल्याला विचारलेलं आहे, सूत तुटण्याची वारंवारता कमी होते, ठीक आहे? त्याच्यानंतर आहे वैयक्तिक घटक, हे नाहीत विचारणार तुम्हाला। धोरणात्मक विचारामध्ये तुम्हाला हेही नाहीत विचारणार। बाह्य अर्थव्यवस्था म्हणजे बंदर आणि शिपिंग सुविधा, ठीक आहे, ओके, बाह्य अर्थव्यवस्था फक्त आपण घेऊया कारण ते महत्त्वाचं आहे। बाह्य अर्थव्यवस्था देखील उद्योगांच्या स्थानावर प्रभाव टाकते। जेव्हा विशिष्ट उद्योग मुख्यतः
बंदर आणि शिपिंग सुविधा असलेल्या एका विशिष्ट केंद्रावर स्थानिकृत केला जातो तेव्हा विशेष उपकंपनी क्रियाकलापांच्या वाढीमुळे काय होतं, इथं बाह्य अर्थव्यवस्था उद्भवतात. हा एक नवीन थोडासा कॉम्प्लिकेटेड असा मुद्दा आहे, हा फक्त तुम्ही एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा, विविध घटक. आता विविध घटक पण आपण बघूया. विविध घटकामध्ये बघा, ऐतिहासिक घटना पण प्रमुख भूमिका असं सांगितलं यांनी विविध घटकामध्ये. फॉर एक्झाम्पल बघा, कापूस वस्त्र उद्योगाचा विकास याचं एक उदाहरण आहे. म्हणजे एखाद्या औद्योगिक युनिटच्या आकाराचा देखील स्थान निवडण्यावर प्रभाव पडतो, बरोबर, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला लोकसंख्येची घनता पण इथं दिलेली आहे, इतकं काही महत्त्वाचं नाहीये. आता उद्योगाच्या स्थान निश्चितीवर वेबरचा सिद्धांत काय सांगतो ते आपल्या आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर उद्योग हा आर्थिक विकासाचा पाया आहे. उद्योग उभारणीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्या सगळ्या घटकांचा आर्थिक निकषावर ताळमेळ बसवून उद्योगाचं स्थान निश्चित केलं जातं, बरोबर. मग या सिद्धांतामध्ये अनेक अर्थशास्त्रज्ञांनी विचारवंतांनी विचार मांडलेत. दोन दृष्टिकोन पण इथे विचारात आपल्याला घ्यावे लागतात. तर किमान खर्ची दृष्टिकोन आहे, कमाल प्राप्ती दृष्टिकोन किंवा बाजार क्षेत्र दृष्टिकोन आपण म्हणू शकतो याला. किमान खर्ची दृष्टिकोन, कमाल प्राप्ती दृष्टिकोन, ठीक आहे. वेबरचा सिद्धांत काय सांगतो बघा. आता हे वेबर कोण होते? उद्योगाच्या स्थानिकीकरणाचा सिद्धांत सगळ्यात प्रथम कुणी दिला? जर्मन अर्थतज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आल्फ्रेड वेबर यांनी दिला, ठीक आहे. थिअरीज ऑफ द लोकेशन ऑफ इंडस्ट्रीज हे जे पुस्तक आहे ना, याच्यामध्ये दिला. मग याच्या आधी उद्योगाच्या स्थानाविषयी अनेक जर्मन विचारवंतांनी विचार मांडले होते, पण वेबरचा सिद्धांत सोपा आणि सर्वसामान्य होता, ठीक आहे, लक्षात घ्या. मग हा वेबरचा किमान खर्ची दृष्टिकोन आहे ना, हा प्रमाणकारी मानला जातो, लक्षात घ्या, ठीक आहे. जास्त डीपमध्ये जाऊ नका, फॅक्च्युअल पॉईंट फक्त लक्षात ठेवा. गृहित तत्वे काय आहेत बघा. प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या तसेच राजकीय सांस्कृतिक तांत्रिकदृष्ट्या एकसारखा एक जिन्सी आहे. गृहित तत्व बघा, कारखान्यातून एकच उत्पादन होत असून ते एकाच बाजारात विकलं जातं. कच्चा माल, ऊर्जा, बाजारपेठ तीन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मजूर हे एकाच ठिकाणी भरपूर संख्येने आहेत, ठीक आहेत, गृहित तत्व आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. वेबरचा सिद्धांत आपण बघतोय, गृहित तत्व आहेत. पाचवा आहे वाहतूक मार्ग निश्चित नसून. पाचवं तत्व काय आहे? की वाहतूक मार्ग निश्चित नाहीये. मग हा वाहतूक मार्ग निश्चित नसून काय म्हटलेला आहे बघा, कच्चा माल आणि बाजारपेठेतील नजीकच्या मार्गाने जोडता येतात. आणि वेबरचं मत काय आहे की वेबरच्या मते उद्योगाच्या स्थान निश्चितीवर प्रामुख्याने तीन घटक परिणाम करतात, ठीक आहे. इथं बनतो तुमचा क्वेश्चन, कोणते घटक? वाहतूक खर्च, मजूर खर्च, समूहन शक्ती. वेबरच्या मते उद्योगाच्या स्थान निश्चितीवर कोणते तीन घटक परिणाम करतात? वाहतूक खर्च, मजूर खर्च आणि समूहन शक्ती. आता वाहतूक खर्च का बरं त्यांनी सांगितला घटक? तर कच्चा माल आणि पक्का माल वाहतूक खर्चाला सर्वात जास्त महत्व दिलंय. कच्च्या मालाच्या प्रदेशातून तो उद्योगापर्यंत वाहून नेण्यासाठी आणि तयार झालेला माल बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहतूक मार्ग, वाहतूक खर्च, वाहतूक साधनं याची आवश्यकता असते, बरोबर. मग वेबर काय म्हणतात की ज्या ठिकाणी कमीत कमी खर्च होईल असे ठिकाण उद्योगासाठी तुम्ही निवडा, बरोबर. म्हणजे खर्च विचारात घेण्यासाठी वेबरने काय केलं, पुन्हा कच्च्या मालाचे तीन प्रकार पाडले. सर्वत्र आढळणारा कच्चा माल, ठीक आहे, निश्चित या ठिकाणी आढळणारा शुद्ध कच्चा माल, निश्चित या ठिकाणी आढळणारा अशुद्ध कच्चा माल, असे तीन त्यांनी प्रकार पाडले, ठीक आहे. जर कच्चा माल शुद्ध स्वरूपात असेल तर असा उद्योगधंदा बाजारपेठेजवळ उभारावा. कारण का? कच्चा माल ऑलरेडी शुद्ध आहे, पक्क्या मालात घट होते का याच्यावरतीच क्वेश्चन होता, लक्षात घ्या. तर कच्चा माल शुद्ध आहे याच्यामुळे पक्क्या मालात घट होत नाही, परिणामी उद्योग तुम्ही कुठेही उभारू शकता, बरोबर. कच्चा माल उद्योगाचं स्थान बाजारपेठ, लक्षात घ्या. आता कच्चा माल अशुद्ध आहे आणि वजन घटणारा आहे, होतं का क्वेश्चन? कमेंट बॉक्समध्ये सांगा. कच्चा माल अशुद्ध आहे, वजन घटणारा आहे, तर असा उद्योगधंदा कच्च्या मालाच्या परिसरात उभारावा. कारण का? कच्च्या मालाचा वाहतूक खर्च हा कमी करणं आवश्यक आहे, ठीक आहे, जरी वजन घटणारा असला तरी, ओके, क्लिअर.
त्याच्यानंतर बघा मजूर खर्च वजन घटणारा म्हटलंय. मजूर खर्च वेबरच्या मते जिथं स्वस्त आणि मुबलक मजूर उपलब्ध आहेत अशा ठिकाणी उद्योग उभारावा. जर कच्च्या मालाच्या वाहतुकीच्या खर्चापेक्षा जर मजुरांवर जास्त खर्च होत असेल तर असे उद्योग स्वस्त मजूर असलेल्या प्रदेशात उभे करणे सोयीचे असते आणि त्या इतर प्रदेशातून कुशल अकुशल मजूर बोलवावेच लागतात. बरोबर, त्याच्यासाठी सोयी सुविधा उभाराव्या लागतात. ओके, आणि या दोन ठिकाणी स्वस्त आणि भरपूर मजूर उपलब्ध असल्याने उद्योग उभारल्यास काय होतं, मजूर खर्च वाचेल. म्हणजे खर्च वाचवण्यासाठी हे सगळं वेबर साहेबांनी इथं आपल्याला सांगितलेलं दिसून येतं. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे संमोहन शक्ती. नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. आता याच्यावर टीका पण होत असते. टीका तर बघा कितीही चांगलं सांगितलं तरी पण टीका करणं कामच आहे. बरोबर, माणसाचं समूह शक्ती बघा. अनेक उद्योग एकाच ठिकाणी जर एकत्रित झाले तर त्याच्यातील उत्पादन प्रक्रिया आणि सेवा खर्च कमी होतो, वेळ पण वाचतो. याला समूहन किंवा संविहन प्रवृत्ती असं म्हटलं जातं. वाहतूक खर्च, मजूर खर्च याच्याशिवाय अनेक घटक उद्योगांना आकर्षित करतात. पाठीमागे सांगितलं होतं आपण, बँका, पतपेढा, विमा, शासकीय धोरण, सामाजिक स्थिती, पायाभूत सुविधा, सुटे भाग, छोटे उद्योजक वगैरे वगैरे. ठीक आहे, आता हा झाला वेबरचा सिद्धांत. पण वेबरच्या सिद्धांतावर टीका केली ना. वेबरने ठरवलेली गृहितके काल्पनिक सैद्धांतिक आहेत, वास्तववादी नाही. कारण का? सुरचना नाही. वाहतूक खर्चाचे दर भिन्न असतात. वेबरने वाहतूक खर्च आणि मजूर खर्च याला जास्त महत्व दिलं असं म्हटलंय, आपल्याला दिसतच येते. इतर घटकांना गौण महत्व दिलेलं आहे, उदाहरणार्थ सरकारी धोरण वगैरे, भांडवल असेल, बँका असतील. ठीक आहे, तिसरं काय आहे बघा. वेबरच्या सिद्धांतामध्ये कच्चा माल, ऊर्जा साधने आणि बाजारपेठ हे सारख्याच अंतरावर आहेत असं गृहीत धरले. पण प्रत्यक्षात असं असतं का? नसतं. वाहतूक खर्च अंतरानुसार सारखा घेणार नाही, कारण तो भूरचना, हवामान, वाहतूक प्रकार याच्यानुसार काय होतात, दर कमी जास्त होतात असं इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, वेबरनं उदाहरणासाठी एकच उत्पादन, एकच बाजारपेठ याचा विचार केलाय. पण आधुनिक काळामध्ये एकाच वेळी अनेक प्रकारची साधनं, अनेक प्रकारची उत्पादनं निर्माण झाली. बरोबर, त्याच्यामुळं उद्योगाच्या स्थानावर परिणाम होते. आणि वेबरनं केवळ आर्थिक घटकांनाच महत्त्व दिलंय, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय घटकाचा विचार केला नाही. स्थल काळ सापेक्ष प्रभाव असतो याचा पण असं इथं सांगितलंय. ठीक आहे, टीका पण केलेली आहे वेबरच्या सिद्धांतावरती. वेबरच्या सिद्धांताचं महत्त्व पण आपण बघूया. वेबरच्या सिद्धांताचं महत्त्व जर बघितलं तर आर्थिक भूगोलामध्ये उद्योगाच्या स्थान निश्चिती संदर्भात या सिद्धांताला महत्त्व आहे, लक्षात घ्या. कारण नवीन उद्योगधंदा नेमका कुठं सुरू करावा, प्रथम शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास वेबरनेच केला. ठीक आहे, लक्षात घ्या, वेबर हा पहिला शास्त्रज्ञ आहे. सिद्धांत 100 वर्ष जुना आहे, त्याच्यामुळे तांत्रिक बदलामुळे तत्वे जे आहेत ना 100% लागू करणं अशक्य आहे. पण याचं जे महत्त्व आहे ना, हे महत्त्व नाकारता येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. आणि वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च अजूनही तितकाच महत्त्वाचा परिणामकारक मुद्दा आहे. म्हणजे टीका जरी असेल तरी महत्त्व कमी होत नाही. तर इथं आपला सेकंड पार्ट संपतो. याच्यानंतर आपण जगातील औद्योगिक प्रदेश बघणार आहोत. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर. चला आपण बघत होतो जगातील औद्योगिक प्रदेश. तर लास्ट पार्ट जो होता आपला, तर लास्ट पार्टमध्ये आपण जो वेबरचा सिद्धांत आहे तो वेबरचा सिद्धांत कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे, वेबरच्या सिद्धांतावरती एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता हे मी तुम्हाला सांगितलं आहे. इवन नेक्स्ट एक्झाममध्ये, म्हणजे वेबरचा सिद्धांत असा उल्लेख करून जरी क्वेश्चन आला नसला ना, तरी तो क्वेश्चन जो होता ना तो वेबरच्या सिद्धांतावरतीच होता. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर जगातील औद्योगिक प्रदेश बघा. औद्योगिक क्षेत्र असं असतं की अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थितीमुळे तुम्ही कशाला औद्योगिक क्षेत्र म्हणू शकता ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. समजून घ्या बघा, फक्त शब्दांवरती फोकस करा, म्हणजे तुम्हाला काय होईल इथं समजायला थोडंसं सोपं जाईल. एखादं क्षेत्र आहे त्याला तुम्ही औद्योगिक क्षेत्र का म्हणताय? बरोबर, की जिथं अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थिती आहे. बरोबर, महत्त्वाचे घटक आपण बघितले की नाही उद्योगधंद्यासाठी. मग जिथं तुम्हाला अनुकूल अशी भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती मिळते ना, तर तिथं तुम्हाला उद्योग केंद्रित झालेले दिसून येतात. ठीक आहे, ओके.
तर तिथं तुम्हाला उद्योग केंद्रित झालेले दिसून येतात, आणि हे असं क्षेत्र आहे की जिथं उत्पादन उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो. ठीक आहे, ओके. तर औद्योगिक क्षेत्र कशाला म्हटलं जातं ते आधी समजून घ्या, आणि लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणात ते क्षेत्र रोजगार देतं त्याला तुम्ही म्हणताय औद्योगिक क्षेत्र. बरोबर. मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सचे स्थानिक वितरण काही निवडक क्षेत्रांकडे स्थानिकीकरणाचा स्पष्ट कल दर्शवतो. बरोबर. या भागांना काय म्हटलं जातं? या भागांना म्हटलं जातं औद्योगिक क्षेत्र. आता उद्योगांची स्थापना जी आहे ना, तर जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी केली जाते. सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर, प्रत्येकाला नफा पाहिजे. पण अशा काही पद्धती आहेत ज्या उद्योजकांना त्यांच्या स्थानिक गरजा निश्चित करण्यास मदत करू शकतात. ओके. तर जगातील प्रमुख औद्योगिक क्षेत्र आपण आज इथं बघणार आहोत. तर इथं बघा, जगाचे औद्योगिक क्षेत्र संपूर्ण जगात समान वितरित आहे का? नाही, असमान वितरित आहे. आता हे असमान कसं? बघा, उत्पादन क्षेत्राच्या जागतिक वितरणाच्या कोणत्याही स्पष्टीकरणामध्ये नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटक दोन्ही गुंतलेले असतात. आपण सगळे घटक अभ्यासले की नाही, तर इथं दोन्ही घटक गुंतलेले असतात. आणि कोणत्याही औद्योगिक क्षेत्राच्या स्थानिकीकरणातील मोठे घटक सॉरी मोठा फरक कशामुळे होतो? संसाधनांच्या उपलब्धतेमध्ये. तर आता तुम्हाला समजलं असेल की सुरुवातीला संसाधन म्हणजे काय हा टॉपिक आपण इथं का कव्हर केला. बरोबर. काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की एवढे सगळे थेरीचे लेक्चर का करायचे. जो विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास झालेला असेल त्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा की एवढे सगळे डिटेल लेक्चर का करावे लागतात. ठीक आहे, ओके, क्लियर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. तर यंत्रसामग्रीच्या विकासापासून अनेक औद्योगिक केंद्र उभारली राहिलेली आहेत, आणि जिथं कोळसा, लोखंड किंवा विपुल जलशक्ती आहे, आधुनिक उद्योगधंदे मुख्य स्रोत अशी सगळी शहरं कमी अधिक प्रमाणात काय आहेत? व्यवसाय केंद्र आहे. त्याच्यावरती काय आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल का? नाही. आपल्याला क्वेश्चन कशावरती विचारला जातो? जगामध्ये किती प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत? तर पाच प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत. कोणकोणते आहेत? बघा, उत्तर अमेरिकन प्रदेश, युरोपियन प्रदेश. बरोबर. पहिला आहे उत्तर अमेरिकन प्रदेश, दुसरा आहे युरोपीय प्रदेश, तिसरा आहे इतर युरोपीय प्रदेश, चौथा आहे आशियाई प्रदेश, पाचवा आहे इतर आशियाई औद्योगिक प्रदेश. खूप काही एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. 25 ची प्रिपरेशन करणारे विद्यार्थी मेन्सला तुम्हाला हे पॉइंट विचारले जाऊ शकतात. तर आपल्या जगामध्ये पाच प्रमुख औद्योगिक प्रदेश आहेत, उत्तर अमेरिकन प्रदेश, युरोपियन प्रदेश, इतर युरोपियन प्रदेश, आशियाई प्रदेश आणि इतर आशियाई औद्योगिक क्षेत्र. ठीक आहे, ओके. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर असेल. आता हे जे प्रदेश आहेत ना, हे प्रदेश थोडेसे डिटेल मध्ये आपण बघूया. बघा, उत्तर अमेरिका प्रदेश, पहिला प्रदेश आपण इथं बघतोय, उत्तर अमेरिका प्रदेश, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. या प्रदेशातील औद्योगिक उत्पादनामध्ये अंदाजे 1/5 योगदान देतं. बघा, युनायटेड स्टेट्स अमेरिका हा जो प्रदेश आहे ना, या प्रदेशातील औद्योगिक उत्पादनामध्ये 1/5 योगदान देतं. कॅनडा महत्वपूर्ण उत्पादक आहे. ठीक आहे, ओके, या प्रदेशामधला. आता या देशांच्या केवळ 5% भूभागामध्ये त्यांच्या लोकसंख्येचा 1/3 भाग त्यांच्या उत्पादनाच्या जवळपास 2/3 भाग आहे. हे काही तुम्ही लक्षात ठेवू नका एवढं अवघड. पाच प्रदेश जरी लक्षात ठेवलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि हा जो पट्टा आहे ना उत्तर अमेरिकन, हा कशामुळे प्रसिद्ध आहे? ऐतिहासिक आणि पर्यावरणीय घटकाचं संयोजन झालंय त्याच्यामुळे प्रसिद्ध आहे. ठीक आहे. आता इथं सेटलमेंटमुळे काय झालेलं आहे? पूर्वेकडील शहरांना प्रमुख औद्योगिक केंद्र बनण्याचा फायदा झालेला आहे. हेही तुम्हाला विचारणार नाहीत. तुम्हाला फक्त हा प्रदेश लक्षात ठेवायचा आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इथं तुम्हाला ग्रेट लेक्स आणि प्रमुख नद्यांनी सुरुवातीची भूमिका बजावलेली आहे, हे लक्षात ठेवा. ग्रेट लेक्स वरती तुम्हाला पॉइंट विचारला जाऊ शकतो. पाणी उपलब्ध आहे, वीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. उत्तर अमेरिकेतील इतर औद्योगिक प्रदेश बघा, उत्तर अमेरिकेमध्ये जर इतर औद्योगिक प्रदेश तुम्ही बघितले तर न्यूयॉर्क मध्ये अटलांटिकचा प्रदेश आहे, मध्य पश्चिमी प्रदेश आहे, ईशान्येचा प्रदेश आहे. ठीक आहे. ऍटलीस्ट हे प्रदेश तुम्ही रिकॉल केले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. दक्षिणेकडचा प्रदेश आहे, पश्चिम क्षेत्र आहे, पॅसिफिक प्रदेश आहे, लक्षात घ्या. आता हे मी जस्ट तुम्हाला काय म्हणू शकतो, आपण एक मॅरेथॉन प्रमाणे घेतोय. अगदी डिटेलमध्ये घ्यायचं तर तुम्हाला विथ मॅप हे सगळं दाखवावं लागतं. बरोबर. विथ मॅप तर तसेही तुम्ही बॅचेस करू शकता मेन्ससाठी किंवा राज्यसेवा 2025 साठी फाउंडेशन बॅचेस किंवा ज्योग्राफी ऑप्शनल.
ठीक आहे, ओके चला पुढे जाऊया. युरोपियन प्रदेश बघा. युरोपियन युनियन मधील बहुसंख्य देश विशेषतः पश्चिम युरोप मधील उच्च औद्योगिकीकरण झालेले आहेत, लक्षात ठेवा बरं का. काही देश उत्पादन क्षेत्रात आघाडीवर आहेत, उदाहरणार्थ जर्मनी, युनायटेड किंगडम, इटली, फ्रान्स आणि स्पेन. युनायटेड किंगडम जगातील सर्वात औद्योगिक देशांपैकी एक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आधुनिक औद्योगिकीकरणाचा जन्म कुठे झाला, ब्रिटिश भूमीवरतीच झालेला आहे, हे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. औद्योगिक क्रांती कुठे झाली, युरोपमध्ये झाली, बरोबर. हे तर सगळ्यांना माहिती आहे, जे काहीच अभ्यास करत नाही त्यांना पण माहित असतं. आणि युरोपच्या अनेक भागामध्ये काय झालेला आहे, उद्योगाचा विकास झालाय. ठीक आहे, सॉरी. आशियाई प्रदेश बघा. तर इथं अलीकडच्या काळापर्यंत जास्त काही नव्हतं, पण जपान, चीन, भारत आणि कोरिया, तैवान इथं थोडस वाढत आहे. पारंपरिकरित्या विकसित राष्ट्रांसाठी गंभीर धोका करत आहे, म्हणजे हे प्रोग्रेस मध्ये आहेत हे कंट्रीज. आणि औद्योगिकरणाचा विचार केला जातो तेव्हा आशियाला वारंवार गडद घोडा म्हणून ओळखलं जातं, बरोबर. इतर आशियाई औद्योगिक क्षेत्र कोणती आहेत बघा, याच्यामध्ये तुम्हाला हाँगकाँग, सिंगापूर छोटी आहेत बेटांप्रमाणे, दक्षिण कोरिया असेल, कराची, पाकिस्तान, कोलालंपूर ही छोटी शहरं आहेत. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल मॅडम हे छोटी आहेत, मग याच्यावरती क्वेश्चन येतो काही, येतो, सांगता येत नाही. पण मेन पॉईंट जे आहेत ना, ते मेन पॉईंट थोडेसे फोकस आपण केले पाहिजे. याच्यानंतर बघा, आपला पुढचा टॉपिक आहे वाहतूक, आंतरराष्ट्रीय व्यापार. ठीक आहे, वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार, याच्यामध्ये तुम्हाला लोहमार्ग, नळमार्ग, दोरीमार्ग, जलवाहतूक, विमान वाहतूक, स्तरीय परस्पर संबंध, हे सगळं बघायचं आहे. सोपा टॉपिक आहे हा. याच्यामध्ये बघा, एकच मिनिट थांबा. बघा आता याच्यामध्ये पॉइंट सोपे आहेत, रोपवे वगैरे, पण तितकं काही महत्वाचं नाहीये, म्हणजे आपण इतकं इम्पॉर्टन्स देण्यासारखा हा टॉपिक नाही, लक्षात घ्या. हा जागतिक व्यापार संघटना मात्र आपण बघितलं पाहिजे, बरोबर. बघा आपण काय करूया, हे जे वाहतूक टॉपिक आहे ना, हा टॉपिक आपण थोडासा स्किप करूया. ठीक आहे, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, तर वाहतूक हा टॉपिक आपण स्किप करूया आणि आपण काय करूया, जागतिक व्यापार संघटना हा जो आपला पुढचा टॉपिक आहे ना, हा टॉपिक घेऊया. याच्यामध्ये ओपेक आहे, त्याच्यानंतर आसियान कंट्रीज आहेत, त्याच्यानंतर सार्क कंट्रीज आहेत, लॅटिन अमेरिकन मुक्त व्यापारी संघटना, युरोपियन युनियन. ठीक आहे, हा सगळा भाग त्याच टॉपिकमध्ये येतो, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला भारतातील आर्थिक विकास, म्हणजे भारतामध्ये प्रादेशिक विषमता असेल, आर्थिक विषमता असेल, याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. कसं होतं, आपल्याला माहीत नसतं की या टॉपिकमधून क्वेश्चन आहे. ठीक आहे, शैक्षणिक विषमता असेल, त्याची प्रशासकीय कारणं असतील, जाती रचना असेल. ठीक आहे, तर हे आपले पुढचे टॉपिक आहेत. तर हे जे टॉपिक आहेत ना, हे आपण काय करूया, नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करूया. तर 29वी सुधारित आवृत्ती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मागवली आहे, पुस्तक 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. डेफिनेटली पुस्तकाचा तुम्हाला फायदाच होईल. आणि 2025ची प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत ना, मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा की फ्रेशर कोण आहे जे 25ची तयारी करत आहेत. ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण एक सेपरेट कम्प्लीट बुकलिस्टवरती लेक्चर घेऊया, जेणेकरून तुम्ही याच महिन्यापासून 25 साठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. ठीक आहे, ओके. तर हे होतं आपलं आर्थिक भूगोलाची विशेष सेरीज. दोन टॉपिक बाकी आहेत, ते आपण नंतर घेऊया. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.